नमस्कार, सीएपी हिस्ट्री क्लब आयोजित हिस्ट्रीविक 2015 मी अक्षय बेलोडे उपस्थित सर्वांचे स्वागत करतो। यंदाचे हे हिस्ट्री क्लबचे 8वे वर्ष। या वर्षाचे हिस्ट्रीविक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्याला माननीय देवेंद्र गावंडे सर लाभले आहेत। मी हिस्ट्री क्लब सेक्रेटरी तुषारला विनंती करतो की त्यांनी हिस्ट्रीविक व व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करावे। नमस्कार, मी हिस्ट्रीविकच्या या वर्षातल्या ॲक्टिव्हिटीजचा थोडक्यात अहवाल सादर करतो। 13 ऑगस्टला हिस्ट्रीविकचं पहिलं इनॉग्रल सेशन झालं, प्राध्यापक प्रके घाणेकर यांचं शिवरायांचं दुर्ग विज्ञान या हे व्याख्यान झालं। यानंतर 9 सप्टेंबरपासून आपली एक नवीन ॲक्टिव्हिटी सुरू झालेली होती, तर तिचं नाव होतं स्टुडंट्स हिस्ट्रीविक। यामध्ये क्लबच्याच 3 विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन सादर केलं, एक वर्ल्ड वॉर 1, त्यानंतर लडाखला स्टडी टूरला एक मुलगा गेलेला, तर त्याबद्दल त्यानं प्रेझेंटेशन सादर केलं। याच दिवशी पुण्यातील असीम फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग गोसावी दादा यांचं इंटरॲक्टिव्ह सेशन झालं। ते स्वतः जम्मू काश्मीरमध्ये काम करतात, ते कार्यकर्ते असल्यामुळं त्यांच्याकडून जम्मू काश्मीरमधील ग्राउंड रियालिटी समजून घेण्यास आम्हाला खूप मदत झाली। यानंतर या वीकची सांगता हिस्ट्री क्विझ न झाली, तर ते फक्त कॉलेजच्या मुलांसाठी होती। यानंतर आज आपण हिस्ट्री वीकला सुरुवात करतो। ही 5 दिवसांची व्याख्यानमाला आहे। आज देवेंद्र गावंडे सरांचं नक्षलवादाचे आव्हान या विषयावर व्याख्यान होईल। उद्या भारताचे माजी राजदूत सुधीर देवरे सर यांचं लुक ईस्ट ते ॲक्ट ईस्ट असं एक व्याख्यान आहे, भारताच्या फॉरेन पॉलिसीमधला एक महत्त्वाचा घटक लुक ईस्ट पॉलिसी, तर त्याबद्दल ते बोलतील। त्यानंतर 14 जानेवारीला ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ सर यांचं पाकिस्तान आणि दहशतवाद या विषयावर व्याख्यान होईल। 15 तारखेला डॉक्टर श्रीनंद बापट सर यांचं प्राचीन महाराष्ट्रावर व्याख्यान होईल। आपण नेहमी अभ्यास करताना महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांपासून नंतरचा करतो, पण याचबरोबर भारत महाराष्ट्राचा जो प्राचीन इतिहास आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर शेवटचं लेक्चर 16 जानेवारीला डॉक्टर श्रीकांत परांजपे यांचं दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग म्हणजे कोल्ड वॉर वगैरे या सगळ्या गोष्टींवर ते प्रकाश टाकतील। तरी आपण या सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। धन्यवाद तुषार। आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले माननीय देवेंद्र गावंडे सर हे गेले 22 वर्ष जर्नालिझममध्ये कार्यरत आहेत। सरांनी 27 भागांची नक्षलवादाचे आव्हान ही मालिका साधना मासिकात 2010 लिहिण्यास सुरुवात केली व त्याचेच पुस्तक रूपांतरण म्हणजेच नक्षलवादाचे आव्हान हे अभ्यासपूर्ण पुस्तक सरांना ठाणेदार फाउंडेशनतर्फे अभ्यासवृत्ती देण्यात आली। तसेच त्यांचे लोकयात्रा एक दैनंदिनी हेही पुस्तक लोकप्रिय आहे। तर असे हे पाहुणे आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले हे मी आपल्या सर्वांचेच भाग्य म्हणून भाग्य समजतो। मी गावंडे सरांना विनंती करतो की त्यांनी गावंडे सरांचा सत्कार करावा। हिस्ट्री क्लबच्या यशस्वी वाटचालीमध्ये गेल्या 4 वर्षात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले अशा अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांप्रती हिस्ट्री क्लबतर्फे मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो। मी गावंडे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा। अभिनव जोशी, आकी पत्तर, अमोल नरुटे, भक्ती देशपांडे, इंद्रजीत जाधव, कपिल गाळगी, रमेश शिंगाडे, सर्वज्ञ ठाकरे, श्वेता कुंडळे, उत्तरेश्वर तिडके, यतीश शिंगाडे, तुषार देसाई।
भक्ती देशपांडे. धन्यवाद सर. मी गावंडे सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानास सुरुवात करावी. व्याख्यान संपल्यानंतर प्रश्न उत्तराचे सत्र घेण्यात येईल. व्यासपीठावरील इतर मान्यवरांना मी विनंती करतो की त्याने व्यासपीठावर समोर स्थानपन्न व्हावे. व्यासपीठावर कोणीच नाही, त्याच्यामुळे व्यासपीठावर मान्यवर आहे असं मी म्हणत नाही. हिस्ट्री क्लबचे सगळे पदाधिकारी आणि समोर बसलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, मला हा जो काही विषय देण्यात आला किंवा जी मुलं तुमच्या क्लबचे पदाधिकारी माझ्या मागे लागली होती की तुम्ही या व्याख्यानाला, हा विषय पुण्याच्या दृष्टीने फार जरा महत्त्वाचा होता म्हणून मी हे निमंत्रण स्वीकारलं. आणि एक साधारणपणे हा विषय इतका व्यापक आहे, क्लिष्ट आहे, एकमेकात गुंतलेला आहे, याचे वेगवेगळे पैलू आहे, प्रत्येक अंगानी विचार करण्यासारखा वेगळा विषय आहे. त्याच्यामुळे सगळा विषय किंवा सगळी जी भूमिका आहे ती माझ्या एकट्याच्या भाषणामधून कदाचित येणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला एक 45 मिनिटं किंवा एखाद तास मी सांगेन आणि त्याच्यानंतर मग मी प्रश्नोत्तरासाठी तयार आहे. तुमचे समजा प्रश्न असतील तर त्याची पण उत्तरं देईल. मुळात आता सध्या तुम्ही जो काही नक्षलवाद वाचता वृत्तपत्रांमधून आणि मी ज्या फील्डमध्ये काम करत होतो चंद्रपूर, गडचिरोली, छत्तीसगड, तिकडे जो काही नक्षलवाद होतो आहे किंवा पुण्यात जे काही घडते आहे याच्यात प्रचंड तफावत आहे, फरक आहे. पण या दोन्ही गोष्टींची जी सूत्रं आहे ती एकाच धाग्यात बांधली गेलेली आहे. त्याच्यामुळे हे नेमके धागे कोणते, इथे काम करणारे, पुण्यात काम करणारे नेमके घटक कोणते, ते तिकडल्या जंगलात काम करणाऱ्या लोकांशी जोडले गेले आहेत का, जोडले गेले तर कसे जोडले गेले आहेत, हा सगळा जो विषय आहे हा तुमच्यासमोर यावा असा एक माझा उद्देश असणार आहे. आणि मला असं सांगण्यात आलं की या क्लबचं नावच हिस्ट्री क्लब आहे, त्याच्यामुळे आधी थोडीशी हिस्ट्री सांगा आणि मग सुरुवात करा. पण मला असं वाटते की नक्षलवाद किंवा ही चळवळ याच्या हिस्ट्रीविषयी बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत असतील, आपण नेटवर जर गेलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. पण मी एक छोटीशी सुरुवात करून नंतर जंगलातला नक्षलवाद काय आहे तो थोडक्यात सांगून मग शहरी भागातल्या नक्षलवादाकडे येईल अशी माझ्या भाषणाची मी रचना ठेवणार आहे. मुळात हा जो काही शब्द आहे नक्षलवाद हा एका गावावरून पडला आहे हे सगळं तुम्हाला ठाऊक असेल. पण मुळात आपल्याकडे नक्षलवाद आपल्या देशात भारतामध्ये ही काही जी काही हिंसक म्हणजे शस्त्रावला मान्यता देणारी किंवा शस्त्राच्या पद्धतीनेच शस्त्राच्या मार्गानेच क्रांती होऊ शकते अशी विचारसरणी ही आपल्या भारतात 1967 नक्षलबारीचा उठाव तेव्हापासून आलेली नाही, जो नोन आहे म्हणजे जो आपल्याला इंटरनेटवर दिसतो किंवा सगळीकडे दिसतो. आपल्याकडे नक्षलवाद हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे तसं म्हटलं तर, तेव्हा नक्षलवाद हे नाव नव्हतं. आपल्या देशात 1920 कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. हा पूर्णपणे बाहेरच्या विचारांवर आधारलेलं, बाहेरच्या तत्वज्ञानावर आधारलेला पक्ष आहे. या पक्षाची स्थापना आपल्याकडे 1920 झाली तेव्हाच या पक्षामध्ये दोन प्रकारचे मतप्रवाह होते. एक जहाल मतप्रवाह होता आणि एक मवाळ मतप्रवाह होता. आणि मग या पक्षात जे लोक एकत्र झाले, जे कम्युनिस्ट एकत्र झाले, त्यांनी तेव्हापासून एक भूमिका अशी ठेवली होती की या देशातल्या गरिबांना जोपर्यंत आपण न्याय देऊ शकत नाही तोपर्यंत स्वातंत्र्य वगैरे या सगळ्या गोष्टी झूठ आहेत, त्याला काही अर्थ नाही. आणि तेव्हापासून त्यांनी गरिबांच्यासाठी तेव्हा जमीनदारी भरपूर होती आपल्या देशात, जमीनदारांच्या विरोधात काही आंदोलनं सुरू केली. त्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन तेलंगणामधलं होतं आणि बंगालमधलं होतं, जे जमीनदारांच्या विरोधात होतं ते भागा या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे सगळे दाखले तुम्हाला इतिहासात मिळतात.
तर एकीकडे स्वातंत्र्य चळवळ सुरू होती, दुसरीकडे यांचं हे गरिबांसाठीचं आंदोलन आणि गरिबांना न्याय शस्त्राच्या आधारेच मिळू शकतो अशी भूमिका, अशी त्यावेळेची या आंदोलनाची पद्धत होती. पण अर्थात तेव्हा शस्त्र फारशी चालायची नाहीत, पण यांची भूमिका मात्र जहाल होती. मग त्याच्यानंतर स्वातंत्र्यासाठी चळवळ 1940 नंतर अतिशय वेगवान झाली. 1942 मोठी चळवळ गांधीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आणि त्याच्यानंतर तेव्हा सगळ्या पक्षांना आव्हान करण्यात आलं होतं की या चळवळीत आता सगळ्यांनी आपापले पक्षीय विचारसरणी बाजूला ठेवून हा देश स्वतंत्र झाला पाहिजे याच्यासाठी झटावं. तरीही हे जे काही जहाल लोक होते कम्युनिस्ट पक्षातले, हे लोक या आंदोलनाकडे गेले नाही. मग आपल्याला 47 स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली घटना तयार झाली आणि घटनेनंतर मग घटनेच्यानुसार आपल्याकडे 1952 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा नेहरूंनी असं आवाहन केलं होतं की या निवडणुकांमध्ये आता लोकशाही आपल्या देशात प्रस्थापित झाली आहे, या निवडणुकांमध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. तेव्हा हा कम्युनिस्ट पक्षातला जो जहाल गट आहे हा या निवडणुकीत सहभागी झाला नाही. त्यांनी असं म्हटलं होतं की राईट टू प्रॉपर्टी हा जो आपल्या घटनेत अंतर्भूत करण्यात आलेला मुद्दा आहे तो गरिबांवर अन्याय करणारा आहे, त्याच्यामुळे या लोकशाहीला काही अर्थ नाही, ही लोकशाहीसुद्धा गरिबांवर अन्याय करणारी आहे, त्याच्यामुळे आमची गरिबांच्यासाठीची मुवमेंट आमच्या पद्धतीने चालवू, आम्हाला ही लोकशाही मान्य नाही. तर हा जो निवडणूक प्रक्रियेपासून किंवा लोकशाहीपासून फारकत घेणारा जो गट होता कम्युनिस्ट पक्षामधला, हा गट पुढे नक्षलवादी म्हणून नावारूपास आला. मग तो 67 लढा आहे नक्षलबारीमधला आणि त्याच्यावरून त्याला ते नाव पडलं. त्याच्यामुळे ही जी काही मुवमेंट आहे या मुवमेंटला असा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास आहे. मग 67 बंगालमध्ये ही मुवमेंट सुरू झाली, भूमिहीनांसाठी सुरू झाली, जमीनदारांच्या विरोधात सुरू झाली. ही चळवळ सिद्धार्थ शंकर रे आणि आपले यशवंतराव चव्हाण देशाचे गृहमंत्री असताना ही चळवळ संपुष्टात सुद्धा आणण्यात आली होती बंगालमधून, कारण तिथे जमिनीचं वर्गीकरण फार वेगाने झालं, अनेकांना जमिनी मिळाल्या. पण नंतर पुन्हा ही चळवळ आंध्र प्रदेशमध्ये पीपल्स वार ग्रुपच्या नावाने डेव्हलप झाली, आणीबाणीच्या आधी थोडं आणि आणीबाणीच्या काळात ती आणखी संघटित झाली, कारण या चळवळीचं जे मूळ सूत्र आहे ते गनिमी पद्धतीचं आहे आणि आणीबाणीच्या काळात तर गनिमी पद्धतीच्या कारवायांना अगदी देशातच ऊत आला होता. म्हणजे सगळे राजकीय पक्ष गनिमी पद्धतीनेच काम करत होते ज्यांचा आणीबाणीला विरोध होता. आणि त्याचा अचूक फायदा या मुवमेंटनी म्हणजे PWGने घेतला, पीपल्स वार ग्रुपने घेतला आणि एक अतिशय धोरण आखून की आपण नेमकं काय केलं पाहिजे की आपण आपलं प्रभाव क्षेत्र या देशात निर्माण करू शकू, तर इतकं म्हणजे इतकी दूरदृष्टी होती हे धोरण आखताना, त्याचे धोके किंवा त्याचे पडसाद आज आपल्याकडे उमटत आहेत. म्हणजे त्यांनी तेव्हा काय ठरवलं, त्यांनी तेव्हा हे ठरवलं की आपण जिथे विकास आहे तिथे कधीही आपली चळवळ रुजवू शकणार नाही. मग काय करायचं आपण, तर जिथे विकास नाही, जिथे लोकांना अजूनही लोकशाहीचा अर्थ ठाऊक नाही, जिथे लोकांना अजूनही स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहीत नाही आणि जिथे अजूनही लोकांवर अन्याय होतो आहे, असा प्रदेश असा भाग आपण निवडायचा. तर असा भाग साधारणपणे दुसऱ्या कोणत्याही दूरदर्शी नेते किंवा ह्या ज्या PWGमध्ये जे लोक होते यांनी जर शोधला असता तर यांनी देशाचा कोणता तरी एखादा कॉर्नर किंवा आपली सीमा असलेला भाग निवडला असता, पण यांनी अतिशय हुशारीने आपल्या देशाचा मध्य भाग निवडला. जे हे खूप लक्षात घेण्यासारखं आहे की याच्यामागची नेमकी सामरिक व्यूहरचना काय आहे, ती त्यांनी देशाचा मध्यभाग निवडला. मध्यभाग कोणता, तर मध्य भारत. हा पूर्ण मध्य भारताचा जो भाग आहे हा जंगलाने व्यापलेला आहे, दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला आहे, इथे लोकवस्ती कमी जंगल जास्त आहे आणि इथे राहणारा 90% वर्ग हा आदिवासी आहे जो आपल्या विकासाच्या प्रक्रियेपासून बराच दूर आहे. हा सगळा भाग आपण आपल्या प्रभाव क्षेत्रात आणायचा, इतकं चांगलं धोरण मी त्यांच्या दृष्टीने चांगलं म्हणतो, इतकं चांगलं धोरण त्यांनी तेव्हा आखलं 1979
आणि त्याची सुरुवात त्यांनी मग हळूहळू केली आणि पुन्हा एक त्याच्यामध्ये आणखी त्यांनी एक आणखी त्याच्यातला धोरणीपणा आणखी लक्षात घेण्यासारखा आहे की हा सगळा भाग तेव्हाचा जर आपण लक्षात घेतला तर असं लक्षात येईल की हा सगळा भाग त्या त्या राज्यांच्या राजधानीपासून 800 ते 900 किलोमीटर आहे. म्हणजे मुंबईपासून गडचिरोली 900 किलोमीटर आहे, हैदराबादपासून करीमनगरचा भाग 600-700 किलोमीटर आहे, तेव्हाच्या मध्य प्रदेशच्या भोपाळपासून बस्तरचा भाग 900 किलोमीटर आहे, त्याच्यानंतर भुवनेश्वरपासून मलकानगिरीचा भाग 1000 किलोमीटर आहे, त्याच्यानंतर तेव्हाच्या पाटण्यापासून रांची किंवा इकडला झारखंडचं जे शेवटचे टोक आहे ते भाग जवळजवळ 800 किलोमीटर आहे. तर ही जी अशी सगळी हा सगळा दूरचा भाग आणि हा एकत्र आलेला भाग ही सगळी राज्य एकमेकांना जोडल्या गेली आहे, ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो. हा पुराणातून आलेला शब्द आहे, अधिकृत नाही पण तो अधिकृतपणे वापरला जातो. म्हणजे आपल्या होम मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर सुद्धा दंडकारण्य हा शब्द आता वापरला जातो. याचं कारण असं की हाच भाग त्यांनी स्वतःच्या संघटित होण्यासाठी एकत्र केला. तर हा सगळा भाग त्या त्या राज्यांच्या राजधानीपासून 800-900 किलोमीटर आहे. आजही जरी बिहारचे दोन भाग झाले असले, मध्य प्रदेशचे दोन भाग झाले असले, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचे आता दोन भाग झाले असले, तरी हा जो सीमावर्ती भाग आहे हा अजूनही त्या राज्यांच्या राजधान्यांपासून दूर आहे आणि मुख्य मुद्दा म्हणजे अविकसित आहे. कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जो मुंबईचा विकास झाला तो पुणेवाल्यांना असं वाटते की तो आमचा तेवढा नाही झाला, जो पुण्याचा विकास झाला आम्हाला नागपूरकरांना असं वाटते की आमचा अजून तेवढा नाही झाला, आणि आमचा जेवढा विकास झाला नागपूरचा गडचिरोलीवाल्यांना वाटते की नाही आमचा काहीच नाही झाला. कारण ही भावना आहे आणि ही भावना प्रत्येकाच्या मनात येणं काही याच्यात गैर नाही. त्याच्यामुळे अशी जिथे थोडीशी परकेपणाची सरकारविषयीच्या दूरस्थपणाची एक सरकारविषयीची नाराजीची भावना जी इकडे कमी दिसते ही त्या भागांमध्ये जास्त दिसते. तर हे सगळं धोरण त्यांनी तेव्हा आखलं की इथे आपल्याला आपला बेस तयार करता येईल. आणि बेस काय केला त्यांनी, त्यांची मूळ रचना म्हणजे माओच्या लढ्याची की माओच्या क्रांतीची जी काही सगळी उद्दिष्ट आहे ती सगळी गनिमी पद्धतीवर आधारलेली आहे. तर ही सगळी ही या गनिमी पद्धतीचं युद्ध आपल्याला भविष्यात कोणाशी खेळायचं असेल, सरकारशी पोलीस यंत्रणेशी, तर हा प्रदेश उत्कृष्ट आहे. मग हा प्रदेश आपण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निवडला, मग या भागातल्या लोकांचं काय करायचं, तर मग या भागातल्या लोकांना आपलंसं करायचं. म्हणून मग त्यांच्या बांबूसाठी त्यांना ते जे बांबू कापायला जातात त्याच्यासाठी आंदोलन कर, त्यांच्या तेंदूपानासाठी आंदोलन कर, त्यांचे दर वाढवून दे, असं करून त्या भागातल्या सगळ्या लोकांना त्यांनी आपलंसं केलं. आणि ही चळवळ तिथून अगदी मुक्त हस्ते सुरू झाली. इतकी मुक्तपणाने ही म्हणजे वारू जसा उधळत जावा तशा अर्थाने ही उधळत गेली आणि आम्ही जनतेसाठी लढतो आहे हे त्यांचं ब्रीदवाक्य तेव्हापासून आतापर्यंत कायम आहे. पण याच्यातला फोलपणा हळूहळू कसा समोर येत गेला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की ही अशा पद्धतीने ही मुवमेंट सुरू झाली आणि या मुवमेंटला तेव्हा जनतेचा आधार होता. कारण जनतेच्या वतीने बोलणारं कोणतरी आहे, एखादा पटवारी काम करत नाही आणि नक्षलवादी त्याच्या घरी गेले त्यांनी शस्त्राचा धाक दाखवला किंवा त्याला दोन झापडा मारल्या त्यांनी पटकन एखाद्या आदिवासीचं काम करून दिलं. लोकांना असे राबिन हुड आवडतात. आत्ताही पुण्यातल्या लोकांचं जर असं कोणतं काम असेल आणि कुणी करून देत असेल तर आवडतील, का नाही आवडणार. कारण व्यवस्थेमधून होत नाही आणि असं कुणीतरी दादागिरी करून करून देतोय तर लोकांना आवडेल. तेव्हा लोकांना तेच वाटलं की नाही हे कोणतरी आपले सेवक आहे आणि आपल्या मदतीसाठी हे लोक आले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या मागच्या यांच्या राजकीय उद्देशाच्या भल्या बुराचा विचार केला नाही. या चळवळीचा उद्देश काय आहे, त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, यांना लोकशाही हे लोकशाहीचे मारक आहे की लोकशाहीच्या बाजूचे आहे याचा कोणताही विचार न करता हा सगळा आदिवासी समाज त्यांच्या बाजूने उभा झाला. कारण ती त्याची तेव्हाची गरज होती. हा चळवळीचा हा जो काही बेस आहे हा अशा रीतीने पक्का होत गेला हे सरकारच्या लक्षात यायला खूप वर्ष लागली. आणि ज्या दिवशी हे सरकारच्या लक्षात आलं त्या दिवशी सरकारकडे कोणतं धोरण नव्हतं. मग ज्या दिवशी सरकारने धोरणं आखली आणि त्या भागामध्ये
म्हणजे आपलं सरसकट सरधोपट धोरण असं असतं की अशा कोणत्याही हिंसक चळवळी त्याचा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच विचार करायचा आणि अतिरिक्त सुरक्षा बळ पाठवायचं आणि त्याचा निपात करायचा असं ढोबळ धोरण आपल्या सरकारचं असतं. हे आपल्या सरकारचं असतं असं नाही, हे सगळ्या देशातल्या सरकारचं असंच धोरण असतं. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्या भागामध्ये फोर्सेस टाकण्यात आल्या, त्याचा परिणाम असा झाला की मग खऱ्या युद्धांनी पेट घेतला आणि नक्षलवादी जो तोपर्यंत त्यांना मुक्त वा होता, त्यांना मुक्त वा होता, त्यांना कुणी अटकाव करणारं नव्हतं. पहिल्यांदा त्यांना सरकारी पातळीवरून किंवा सुरक्षा यंत्रणेकडून असा अटकाव सुरू झाला आणि चकमकी उडू लागल्या. त्या दिवशी या चळवळीच्या समोर प्रमुख प्रश्न उभा राहिला की आता काय करायचं. हा जगभरातल्या हिंसक चळवळीच्या समोर उभा राहणारा प्रश्न आहे. तुम्ही जर सगळ्या हिंसक चळवळींचा अभ्यास जर केला तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल आता काय करायचं. आता काय करायचं, आपण या सरकारच्या विरोधात लढण्यासाठीच तर आपली मूवमेंट तयार केली आहे. मग सरकारच्या विरोधात लढायचं की जनतेच्या बाजूनी लढायचं की आपल्या संघटनेकडे लक्ष द्यायचं, यांनी हा जो त्यांच्या सोयीचा पर्याय आहे तो निवडला. त्यांनी लोकांना बाजूला करून टाकलं, लोकांच्या प्रश्नांपासून आपण दूर व्हायचं आणि फक्त सरकारच्या विरोधात लढा देणे आणि आपली संघटना मजबूत करणे एवढाच उद्देश त्यांनी जवळ बाळगला. त्या दिवशीपासून ही मूवमेंट लोकांच्या प्रश्नांपासून दूर गेली, पूर्ण दूर गेली. आणि मग लोकांच्या प्रश्नांपासून दूर आपण जात आहो पण तसं भासू द्यायचं नाही, लोकांना आपल्याबरोबर ठेवायचं आहे. मग काय करायचं, तर मग दहशत निर्माण करायची आणि त्यातून मग हे सामान्य लोकांचं हत्यासत्र सुरू झालं जे आजपर्यंत सुरू आहे. ज्या पद्धतीने शेतकरी मरतो त्याच पद्धतीने आदिवासी मरतो आहे, त्याच पद्धतीने. मग ह्या हत्यासत्राच्या बळावर लोकांना वश करायचं, त्यांना नियंत्रणात ठेवायचं, त्यांना बोलू द्यायचं नाही आणि एकीकडे हे लोक आमच्यासोबत आहे असं भासवायचं, यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढतो असं म्हणायचं आणि दुसरीकडे या लोकांच्या बळावर आम्ही सरकारशी लढतोय असं सांगून आम्ही जनतेची लढाई लढतोय असं सांगायचं. प्रत्यक्षातल्या या लोकांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे नाही, त्यांना धाकात ठेवायचं, जास्त कोणी ओरडला की त्याला मारायचं. तर हे जे काही दुष्टचक्र सुरू झालं आहे ते आजपर्यंत तसंच सुरू आहे. मुळात ही लढाई सरकार विरुद्ध नक्षलवाद अशी नाही, ही लढाई सरकार विरुद्ध आदिवासी विरुद्ध नक्षलवाद अशी आहे. आणि यातला जो आदिवासी आहे त्याच्याकडे आपलं सरकार किंवा आपली यंत्रणा कधीही लक्ष देत नाही, ही यातली खरी मेख आहे. त्याच्यामुळे या सगळ्या लढाईतून किंवा याच्यातून जी उत्तरं मिळायची आहे, जे समाधान जे काही त्याचं निष्पन्न व्हायला पाहिजे ते न होता हा लढा आणखी क्लिष्ट होत चालला आहे. आजची स्थिती काय आहे, आज या सगळ्या भागात राहणारे आदिवासी नक्षलवाद्यांच्या बाजूने आहेत का, याचं ठाम उत्तर मी 22 वर्ष त्या भागात काम केलं आहे, याचं ठाम उत्तर मी सांगतो, या भागातला आदिवासी नक्षलवाद्यांच्या बाजूनी नाही. इथे समजा कुणी गडचिरोली चंद्रपूरची मुलं बसली असतील ते तुम्हाला सांगू शकतील, कुणीही नाही, पण त्यांचा नाईलाज आहे. कारण त्यांच्यासमोर 2 बंदुका आहे, एक पोलिसांची आहे दुसरी नक्षलवाद्यांची आहे. पोलिसांची बंदूक कायद्याने चालणारी आहे, त्याच्यामुळे पोलिसांच्या विरोधात गेलो तरी पोलीस उचलतील, जेलमध्ये टाकतील, जीव घेणार नाही. पण नक्षलवाद्यांची बंदूक कायदा न मानणारी आहे, ते सरळ जीव घेतील. मग त्यातला सोपा पर्याय कोणता, तर नक्षलवाद्यांच्या बाजूनी त्यांना वाटेल तेव्हा मदत करायची आणि चूप राहायचं. जीव महत्वाचा की कारवाई महत्वाची, त्यांनी सोपा पर्याय निवडला आहे तिथल्या आदिवासींनी आणि त्याचं काहीही चूक नाही. तर ही अशा अडचणीमुळे तो आदिवासी त्यांच्या बाजूनी आहे असं वाटते, प्रत्यक्ष स्थिती तशी नाही. आपण त्या भागात जातो, सरकार आवाहन करते की या नक्षलवाद्यांची साथ आदिवासींनी सोडावी. मी म्हणतो, तुम्ही म्हणाल, आणखी कोणी म्हणेल, अरे साथ सोडावी म्हणजे काय, प्रत्येक माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार घेऊ शकते? 24 तास एखाद्याला सुरक्षा पुरवू शकतो आपण? शक्य नाही. त्याच्यामुळे आणि पोलीस एखाद्या गावात 24 तास राहू शकेल कसं शक्य आहे, आणि राहिले त
तरी एखाद्या गावात पोलिसचा कॅम्प राहिला 4 महिने, तर त्या गावातल्या माणसांनी जंगलात जायचं नाही, त्या गावातल्या माणसांनी मासेमारी करायची नाही, त्या गावातल्या माणसांनी मजुरी करायची नाही, मग त्याच्या सुरक्षेचं काय? त्यांनी समजा नक्षलवाद्यांना विरोध केला तर? हा तिळा असा हे त्रांगडं असं आहे, ही अडचण अशी आहे, याच्यावरची उत्तरं काय आहेत? तर उत्तरं आहेत, पण ही जी काही दहशत आहे, या दहशतीत लोक अजूनही जगतात. त्या गडचिरोलीमध्ये किंवा पूर्ण दंडकारण्यामध्ये, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, बस्तर जो जिल्हा आहे छत्तीसगडमधला, दंतेवाड्याच्या बाजूचा, तिथे 2011 सेन्सेक्समध्ये 20% लोकसंख्या कमी भरली. देशातलं पहिलं उदाहरण आहे असं कधी होते? 10-12% प्रत्येक सेन्सेक्समध्ये लोकसंख्या वाढायला पाहिजे, इतकं स्थलांतर झालं आहे, इतकं स्थलांतर आहे. गडचिरोलीमध्ये तरुणांचं स्थलांतरणाचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे. गडचिरोलीमध्ये जो शिकणारा तरुण आहे, तो तरुण एक तर तिथे शिकला आणि त्याला असं लक्षात आलं की त्यांचाही आपल्या डोळा आहे, तो पटकन तिथून बाहेर पडतो, एखाद्या हॉस्टेलला जातो. मग हॉस्टेलला गेला की तिथून त्याला गावात जायची इच्छाच होत नाही, त्याच्यानंतर आणखी चांगलं शिक्षण घेतो, कुठे नोकरी लागली की पटकन आईवडिलांना बाहेर काढतो. प्रत्येकाला तिथून बाहेर पडायचं आहे. आणि जे शिकलेले नाही किंवा ज्यांचं शिक्षण अर्धवट झालं आहे, ते काय करतात? पूर्ण तुमच्या कोकणपट्टीमध्ये जेवढे आंब्याचे पॅकेजिंगचे युनिट आहे ना, तिथे काम करणारे सगळे मुलं गडचिरोलीचे आहे. चेन्नईला जेवढे आंब्याच्या पॅकेजिंगचे युनिट आहे, तिथे काम करणारी सगळी मुलं गडचिरोलीचे आहे. नागपूरला दीक्षाभूमीच्या भोवताल जेवढ्या चहाच्या टपऱ्या आहेत, ती सगळी मुलं गडचिरोलीची आहे. यांना कुणालाही तिथे राहायचं नाही, कुणालाही राहायचं नाही. एक छोटंसं उदाहरण आहे, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे उदाहरणांनी जास्त समजेल. एटापल्लीवरून एक हालेवारा नावाचं गाव आहे. एटापल्ली हा खूप डेन्स, म्हणजे खूप आतलं तालुक्याचं ठिकाण आहे. तिथून कसनसूरला जाणारा 20 किलोमीटरचा रस्ता म्हणजे स्फोटकांनी भरलेला आहे. नेहमी स्फोटकं असतातच त्याच्यावर, फक्त ती आपण जात असताना उडली नाही म्हणजे बस, एवढंच म्हणून चालायचं असते. तर हालेवारा नावाच्या गावात मी असंच एकदा जाता जाता थांबलो आणि एक बाई शेतात धान कापत होती, तर मी तिच्याजवळ बोलत, म्हणजे माझ्यासोबत एक दुभाषा होता, तो ती माडियामध्ये, मी ती मराठीत बोलत होतो, तिला विचारत होतो. मी तिला सहज विचारलं, तुझा मुलगा कुठे आहे? तर म्हणे घरी आहे. म्हटलं तो का नाही काम करत, तू कशी काय काम करते? साधारणपणे आदिवासींमध्ये स्त्रिया जास्त काम करतात पुरुषांपेक्षा. तर ती म्हणे नाही नाही म्हणे, तो घराच्या बाहेरच निघायला तयार नाही. मला उत्सुकता वाटली म्हणून मी म्हटलं चला आम्ही तुझ्या मुलाला भेटतो. गावाला लागूनच शेत होतं, आम्ही घरी गेलो. तो मुलगा MSc ॲग्रिकल्चर झालेला होता, MSc ॲग्रिकल्चर अमरावती युनिव्हर्सिटीमधून. म्हटलं तू घरी काय करतो आहे? म्हणे मी गावात आलो हे त्यांना माहीत झालं तर मला घेऊन जातील. मग म्हटलं तू का नाही राहत हॉस्टेलला? माझं सगळं शिक्षण पूर्ण झालं म्हणे हॉस्टेलवाल्यांनी सांगितलं म्हणे आता समोर राहता येणार नाही आणि नवीन नोकरीची कोणती सध्या संधी नाही, जाऊ कुठं म्हणे. इतका अंगावर एकदम काटा आला माझ्या की काय असते एकेकाचं दुःख, जायचं कुठे? म्हणून मी लपून राहतो म्हणे. रात्री कधी घराबाहेर पडलो, नोकरीसाठी खूप ठिकाणी प्रयत्न केले, MSc ॲग्रिकल्चर फर्स्ट क्लासमध्ये झालेला पोरगा. तो म्हणे आईला सांगून ठेवला आहे की मी घरीच राहतो, तू हे कर आणि रात्री केव्हा तरी बाहेर पडतो, कारण त्यांना माहीत झालं तर ते मला उचलून घेऊन जातील चळवळीसाठी पाहिजे म्हणून. शेवटी मी मग तिथल्या कलेक्टरला म्हटलं काहीतरी करायला नोकरी लावून द्या किंवा याच्या राहायची सोय करा. मग आम्ही दुसऱ्या एका प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये त्याच्या राहायची सोय केली. आता तो नोकरीला लागला, त्याने पटकन आईला बाहेर काढलं, घर तसंच पडलं आहे, निघाला बाहेर. तर ही अशी अवस्था आहे तिथल्या तरुणांची, म्हणजे नुसती दहशत नाही आहे. साधा म्हणजे एखाद्या गावाला झालेला आनंद सुद्धा साजरा करू द्यायचा नाही, इतकं क्रौर्य आहे. एक एडमपायली म्हणून धानोरा तालुक्यात गाव आहे, त्या गावामध्ये 65 वर्षापासून वीज नाही. त्या गावात विजेचे खांब, विजेच्या तारा जोडण्याचं सगळं युनिट मंजूर झालं, पण कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही. गट्ट्यापासून 14 किलोमीटरची लाईन टाकायची होती, कुणीही तयार नाही. तिथे एक छान अभय बंगच्या नवनिर्माणमधून तयार झालेला एक पाटील नावाचा इंजिनियर त्या गट्ट्याला इंजिनियर म्हणून जॉईन झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण सगळ्या गावांना वीज पुरवठा करू.
त्यांनी त्या गावातल्या मुलांना तिथल्या लोकांना सांगितलं की तुम्ही श्रमदानाने खांब टाका, मी सगळी मदत करतो. त्या गावातले लोक तयार झाले, त्यांनी श्रमदानातून देवराव नावाचा एक तरुण होता त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी सगळे खांब आणले, त्या बलबंड्या जुंपल्या, त्याची मजुरी मिळाली, त्यांना सगळं केलं, खांब टाकले, तारा लावल्या, प्रत्येक घरी लाईट लागले आणि 16 डिसेंबर 2012 अभय बंगला त्या गावात बोलावण्यात आलं, त्यांच्या हस्ते कळ दाबून विजेचं उद्घाटन करण्यात आलं. सगळे लोक आनंदात रात्री झोपले, रात्री नक्षलवादी आले, त्यांनी त्या देवरावला उचललं, बाहेर काढलं, गळा चिरला, मारून टाकलं, निघून गेले. साधारणपणे अशी हत्या ही पोलिसांचा खबऱ्या आहे असं सांगून केली जाते. मी इतका अस्वस्थ झालो या प्रकरणाने. मी पोलिसांचे वेगवेगळ्या प्रकारचे खबरे असतात, काही रेकॉर्डवर असतात, काही C60 नावाची जी फोर्स आहे त्यांचे खबरी असतात, काही लोकल पोलीसचे खबरी असतात, काही रेकॉर्डवर असतात, काही बाहेरचे असतात. मी सगळी लिस्ट सगळं बघितलं, कुठेही देवरावचं नाव नव्हतं. मग मी नक्षलवाद्यांकडे त्यांच्या दूतांमार्फत विचारून बघितलं की तुम्ही याला का मारलं, तर ते सुद्धा त्याचं नीट उत्तर देऊ शकले नाही. मग नंतर पूर्ण सगळी चौकशी केल्यावर असं लक्षात आलं की नाही, यांनी गावातल्या लोकांना संघटित केलं. आज यांनी वीज आणली, उद्या आणखी हे कशाचा विरोध करतील, मग यालाच कशाला जिवंत ठेवायचं, त्याला मारून टाकलं. ते हे कशासाठी करतात, ते सामूहिक हत्याकांड करत नाहीत. ते अशी एखादी घटना घडवून आणतात की नंतर त्या पूर्ण पंचकृषीमधल्या गावांमध्ये इतकी दहशत असते 6 महिने की कुणीही पोलिसांच्या नादाला लागत नाही, त्यांच्यापासूनही दूर पळण्याचा प्रयत्न करतात आणि आपण कसं जगू या विवंचनेत असतात. तर ही ज्या काही क्रौर्य आहे हे कुठे जनतेच्या प्रश्नावर लढणाऱ्या चळवळीत, म्हणजे जनतेच्या प्रश्नावर लढणारी चळवळ आहे याच्याशी कुठेतरी साधर्म्य साधणारा आहे का? आणि जर ही मुवमेंट जनतेच्या प्रश्नावर लढणारी आहे असं एकदाच आपण समजून घेतलं, यांनी 30 वर्षात जनतेच्या प्रश्नासाठी काय केलं? ज्या तेंदूचे दर, ज्या बांबूचे दर यांनी वाढवून दिले, आज त्या तेंदूच्या दर आणि बांबूच्या वाढीव दराचा सगळ्यात जास्त आर्थिक फायदा लोकांपेक्षा या चळवळीला मिळतो. म्हणजे गडचिरोलीमध्ये किंवा छत्तीसगडमध्ये किंवा फक्त गडचिरोलीचं एक युनिट जरी लक्षात घेतलं, तर गडचिरोलीमध्ये 4 कोटीची तेंदूच्या पानांची मजुरी शासकीय पातळीवर वाटप होत असेल, तर नक्षलवाद्यांना मिळणारी खंडणी 6 ते 7 कोटी आहे. तर याच्यातून कुठे लोकांचा फायदा झाला? बरं, ही जी काही खंडणी मिळते ही तुम्ही गावाच्या विकासासाठी खर्च करा ना. जर तुमची जनतेच्या प्रश्नावर लढणारी चळवळ आहे, तुमचा रस्त्यांना विरोध आहे, तुमचा शाळांना विरोध आहे, तुमचा ॲम्ब्युलन्सला विरोध आहे, तुमचा दवाखान्याला विरोध आहे, सगळ्या गोष्टीला तुमचा विरोध आहे, तर मग तुमचा पर्याय काय आहे तो सांगा. एक पर्याय यांनी समोर आणला, जनताना सरकार, की आम्ही लोकसहभागातून प्रत्येक गावात जनताना सरकार स्थापन करू आणि जनताना सरकारमधून या गावातले लोक समृद्ध होतील. मी ठरवलं की या जनताना सरकारचाच अभ्यास करायचा. त्यांनी 2013 दंडकारण्यामधली 400 गावं जनताना सरकारमध्ये घेतली. जनताना हा तेलुगू शब्द आहे, म्हणजे जनतेचं सरकार. त्याच्यातल्या काही गावांवर मी बारीक नजर ठेवली आणि त्याचा सतत 2 वर्ष अभ्यास केला. काय करतात हे जनताना सरकारमध्ये? यांनी जनताना सरकारमध्ये एखादं गाव निवडलं तर त्या गावातल्या लोकांनी श्रमदानामधून त्या गावात तलाव बांधायचे, सिंचनाची सोय निर्माण करायची आणि त्याच्यातून गावाचं एकूण पीक वाढेल, उत्पन्न वाढेल आणि गाव आणखी समृद्ध होईल. ही जनताना सरकारची कल्पना. मी म्हटलं याचं आपण एकदा हे मॉडेल यांचं नेमकं कसं आहे ते बघू. मी त्याच्या 1-3-4 गावांवर लक्ष ठेवलं. ती काही अशी पाटी लावत नाही की हे गाव जनताना सरकारमध्ये आहे, कारण त्या गावाला मग पोलीस त्रास देतील किंवा आणखी ते गावातले लोक लावू देणार नाही. पण मला माहीत होतं की यांनी नवीन तलाव बांधले. म्हटलं नक्की यांचं मॉडेल चांगलं असेल म्हणून यांच्या मागे लोक असतील. मी अभ्यास केला. त्या गावातल्या लोकांना तलाव बांधण्यासाठी नक्षलवाद्यांनी मजुरी दिली. मजुरी कॅशमध्ये नाही दिली, मजुरी दिली धान्य. हे धान्य त्यांनी शासकीय गोदामातून किंवा स्वस्त धान्य दुकानदारांकडून लुटलं. हे सुद्धा मान्य की तुम्ही सरकारचं गोदाम लुटलं आणि गरिबांना दिलं.
मान्य. लोकांनी तलाव खणले, तलावामुळे त्या गावात पाणी जास्त साठल्या गेलं, पाणी जास्त साठल्या गेल्यामुळे धानाची किंवा तांदळाची शेती जास्त झाली. ज्याला 2 ते 3 क्विंटल धान व्हायचे त्याला 12-12, 15-15 क्विंटल धान झाले. बरं, या जनताना सरकारमध्ये जे लोक सामील झाले त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी बंधन टाकलं. बंधन हे टाकलं की तुम्ही एकदा जनताना सरकारमध्ये सामील झाले आता सरकारच्या कोणत्याही सबसिडीचा फायदा घ्यायचा नाही, सरकारची खतं वापरायची नाही, सरकारचं बियाणं वापरायचं नाही, सरकारचं काहीही घ्यायचं नाही. इथपर्यंत हे मान्य आहे की ठीक आहे, एकदा आमच्या मुवमेंटशी रिलेटेड तुम्ही जुळले आहे ना, आमच्या जनतांना आमचा विकासाचा प्रयोग असं त्यांचं म्हणणं आहे, तर तुमच्या विकासाच्या प्रयोगात सरकारची लुडबुड नको. त्या गावातल्या लोकांना अजिबात पंचायत समितीमध्ये पाऊल टाकायचं नाही असेच धमक्या होत्या. उत्पन्न वाढलं, ज्याला 2 क्विंटल धान व्हायचे त्याला 12 क्विंटल झाले, ज्याला 12 क्विंटल व्हायचे त्याला 20 क्विंटल झाले. नंतर हे सगळं उत्पन्न जेव्हा हातात आलं तेव्हा नक्षलवाद्यांनी त्या गावांमध्ये जाऊन बैठका घेतल्या की तुमची गरज काय आहे दरवर्षीची 2 क्विंटल, कुणाची 12 क्विंटल, मग हे जे काही अतिरिक्त उत्पन्न आहे हे तुमचं नाही आहे, हे चळवळीचं आहे, चला हे चळवळीला द्या. म्हणजे हे सगळं उत्पन्न वेगळी कोठारं करून चळवळीच्या नावानं ठेवून देण्यात आलं. म्हणजे तो आदिवासी जिथे होता तिथेच राहिला. मग ही जनताना सरकारची सुद्धा कल्पना कुठे जनतेच्या फायद्याची आहे? मुळात या मुवमेंटला या लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही, त्यांना ह्या मुवमेंटला या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे असं सुद्धा वाटत नाही. या लोकांचे प्रश्न समोर करून या सरकारच्या विरोधात, जे कोणतं सरकार आपल्या देशात सत्तेत असेल त्याच्या विरोधात सशस्त्र लढा देणे आणि 2050 आपला राजकीय लाल झेंडा, माओचा लाल झेंडा या देशातल्या लाल किल्ल्यावर प्रस्थापित करणे किंवा फडकवणे हे त्यांचं राजकीय उद्दिष्ट आहे. तर या उद्दिष्टासाठी तुम्ही लोकांना भरडता का हा खरा प्रश्न आहे. तुमचं जर राजकीय उद्दिष्ट असेल तर तुम्ही राजकीय उद्दिष्टासाठी जरूर सरकार विरोधात लढा, त्याच्यासाठी सामान्य लोकांचे बळी का घेता हा खरा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. हा प्रश्न जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर उपस्थित केला जातो तेव्हा ते म्हणतात की या देशातले खासदार, या देशातले मंत्री, या देशातले संत्री, या देशातले आमदार हे जनतेला लुटतातच. हो, हे लोक सगळे लुटतात, पण हे लोक हातात बंदूक घेऊन जनतेला ठार नाही मारत. अजून आपली तेवढी वाईट अवस्था यायची आहे. म्हणजे खरं आहे की ते लोकांना ठार नाही मारत ना, तर ते जर लोकांना ठार मारत नाही तर तुम्ही का ठार मारता हा प्रश्न आहे. आणि कशावरून ठार मारता तुम्ही? पोलीस गावात आले, चहा पाजला, मारगोळी. पोलिसांना जेवण दिलं खानावळीवाल्यांनी, मारगोळी. हा काय प्रकार आहे का मारण्याचा? पोलीस ठाण्यामधलं जनरेटर नादुरुस्त झालं म्हणून 11 पत्तीच्या एका लोकल जनरेटर जो काही दुरुस्त करणारा असतो तो त्याला बोलावलं पोलिसांनी, अरे अरे बाबा आमचं जनरेटर दुरुस्त करून दे. तो गेला, 4 पैसे मिळतील म्हणून जनरेटर दुरुस्त करून दिलं, दुसऱ्या दिवशी त्यालाही मारून टाकलं. हा काय प्रकार आहे? ही कोणती दहशत आहे? आणि ही जी काही या पद्धतीने हे जे वागणं आहे हे कुठेही जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या संघटनेकडून अपेक्षितच नाही. म्हणजे तुम्ही भांडवलशाहीला विरोध करायचा आणि तुम्ही बल्लारपूर पेपर मिलचा बांबू सुखरूप जाऊ द्यासाठी 3 कोटीची खंडणी घ्यायची, तुम्ही बल्लारपूर पेपर मिलकडून खंडणी घ्यायची आणि सांगायचं की इकडे उद्योग नको, नवीन उद्योग नको, सूर्जागडला लोह खनिज भरपूर आहे, तिथल्या आदिवासींनी मोर्चा काढला, 25,000 आदिवासी सायकलनी चालत चालत एटापल्लीला आले, मोर्चा काढला. पण तिथे कारण या लोकांना उद्योग हवा आहे, तिथल्या आदिवासींना, जे जे लोक मोर्चात गेले त्यांना धमक्या, तुम्ही कशाला गेले मोर्चात, उद्योग नको. उद्योग नको तर तुमची पर्याय नीती सांगा ज्याच्यातून त्या लोकांना रोजगार मिळेल. पर्याय नीती शून्य, काहीही नाही. आणि मुळात या चळवळीच्या म्हणजे विरोधात बोलण्याचं माझं जे व्यक्तिगत कारण हे आहे की मी मुळात या चळवळीच्या रोमॅन्टिसिझममध्ये होतो, म्हणजे मी या चळवळीच्या फॉर होतो. म्हणजे सुरुवातीच्या काळात मलाही वाटत होतं की ही मुवमेंट खरोखर लोकांसाठी आहे. पण एक उदाहरण माझ्या आयुष्यातलं असं आहे ज्या उदाहरणाने माझे डोळे उघडले, ते मी मुद्दामहून तुम्हाला पण सांगणार आहे आणि तुमच्याही लक्षात येईल. पोलिसांनी
पोलिसांचे अत्याचार कमी नाही त्या भागातले, म्हणजे आता कमी झाले पण पोलिसांचे अत्याचार सुद्धा आहेत, आणि पोलिसांचे अत्याचार हे या मुवमेंटला आणखी बळ देतात. 2002 पोलिसांनी नक्षलवादी समजून एका चिन्ना मट्टामी नावाच्या मुलाला ठार मारून टाकलं. तो मासेमारी करत होता आणि खूप मोठा उद्रेक झाला, लोक उभे झाले, अर्थात त्याला नक्षलवाद्यांची फूस होती. आणि ते प्रकरण खूप वर झालं, मग ते आमच्याही हात, आम्ही खूप चालवलं ते पेपरमधून. मग आम्ही विवेक पंडितांना बोलावलं, विवेक पंडित त्या विवेक चिन्ना मट्टामीच्या आईला घेऊन आम्ही तो लढा सुप्रीम कोर्टापर्यंत लढला. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्या आईला भरपाई द्यावी असं मान्य केलं. आणि एक दिवस मग चिन्ना मट्टामीच्या आईला एका जिल्हाधिकारी कार्यालयात असं मध्ये बसवून, तिच्या दोन्ही बाजूला कलेक्टर SP बसवून, तिला जेवण खाऊ घालून तिला नुकसान भरपाई देण्यात आली. हा आमचा लढा होता. आम्ही प्रशासनाच्या किंवा व्यवस्थेच्या किंवा पोलिसांच्या विरोधात लढतो याचा नक्षलवाद्यांना आनंद होता, पण नक्षलवाद्यांनी चिन्ना मट्टामीच्या आईला रोज जेवायला भेटते की नाही तिचा मुलगा गेल्यावर याची चौकशी नाही केली. उलट या लढ्यामध्ये तिला काही मदत लागते का याची सुद्धा चौकशी केली नाही. या सगळ्या प्रकरणात चिन्नाचा एक मित्र हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता त्या सगळ्या प्रकरणाचा, की चिन्ना हा नक्षलवादी नव्हता, तो मासेमारी करत होता आणि पोलिसांनी मारलं. या चिन्नाची आई सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आली, तिने लढा दिला, म्हणून हे गाव बरंच संघटित झालं. असं संघटित होणं गावाचं हे नक्षलवाद्यांना मान्य नव्हतं. मग या गावांनी चिन्नाच्या आईचा लढा जिंकल्यानंतर असेच एक दिवस त्या गावातले लोक, मरकनार नावाचं गाव आहे ते, भामरागडपासून एक 20-22 किलोमीटर आहे, तर त्या गावातले लोक एक दिवस तहसीलदारकडे गेले आणि तहसीलदारला सांगितलं की आमच्या गावात रस्ता नाही आणि आम्हाला आता उन्हाळ्यात काही काम नाही, आम्हाला रोजगार हमीतून रस्ता देत असाल तर आम्हीच बांधतो, आम्हीच मजुरी करतो, रस्ता होऊन जाईल, गडचिरोलीत पैशाचा प्रॉब्लेमच नाही. त्यांनी सांगितलं करा काम. त्या गावातल्या लोकांनी काम सुरू केलं. हा जो दुसरा ज्याचा हा जो साक्षीदार होता चिन्नाच्या प्रकरणातला, ज्याच्यामुळे पोलिसांचं नाक कापलं गेलं, हा पुढाकार घेत होता. रस्त्याचं काम सुरू झाल्यावर 5व्या दिवशी नक्षलवाद्यांनी रस्त्याचं काम थांबवलं. नाही म्हणे, हे शासकीय काम आहे, तुम्हाला करता येणार नाही. या मुलांनी वाद घातला चिन्नाच्या मित्रांनी, खूप वाद घातला की आमच्याजवळ आता रोजगार नाही, तेंदूचं काम संपलाय, बांबूचं काम संपलाय, शेतातला धान निघाला आहे, आता आम्हाला काम करू द्या, 4 पैसे मिळतील. नाही म्हटलं तर नाही म्हणे. तरीही 2 दिवस काम बंद ठेवल्यावर यांनी पुन्हा गावातल्या लोकांना एकत्र काढलं, कारण गावातल्या लोकांना एक बळ आलं होतं, चिन्नाच्या आईचा लढा आपण जिंकलो याचं. पुन्हा एकत्र आले आणि पुन्हा काम सुरू केलं. मग नक्षलवाद्यांना राग आला, त्यांनी सरळ आले, या चिन्नाच्या मित्राला गावातल्या लोकांच्या समोर ठार मारून टाकलं. ही कथा इथे संपत नाही. त्याच्यानंतर तो रस्त्याचं काम बंद झालं, 6 महिने रस्त्याचं काम बंद होतं. नंतर एका कॉन्ट्रॅक्टरनी ते काम घेतलं, नक्षलवाद्यांना 5 लाख रुपये दिले, रस्त्याचं काम पूर्ण झालं. या पूर्ण घटनाक्रमातून कुठेतरी ही मूवमेंट जनतेसाठी आहे का असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि त्या क्षणी ठरवलं आपण की यांना काही घेणं नाही जनतेशी, यांना त्यांचा जो काही मॅनिफेस्टो आहे किंवा त्यांची जी काही कार्यपद्धती आहे ती समोर न्यायची आहे, त्यांना या आदिवासींशी काहीही घेणं देणं नाही. त्या क्षणी मी बदललो, माझ्यासारखे अनेक लोक बदलले. तर ही कुठेही ही जनतेच्या प्रश्नाशी सांगड घातलेली ही मूवमेंट नाही. फक्त भास निर्माण करायचा जनतेच्या प्रश्नाचा आणि प्रत्यक्षात हिंसा करायची, हिंसेला उत्तेजन देते कसं देता येईल हे करायचं, याच्यावरच हा सगळा खेळ या मुवमेंटचा अवलंबून आहे. मी अशी कितीतरी उदाहरणं देऊ शकतो. 2013 पिस्टोला नावाचं एक गाव आहे, तुम्ही कदाचित ही बातमी पेपरमधून वाचली असेल. त्या गावात CRPFच्या 13 जवानांची एक व्हॅन नक्षलवाद्यांनी उडवली, तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये. 13 जवान मेले, गावातल्या गावाच्या असं गावाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यावर गावामध्ये 60 किलोचा ID होता खाली, 60 किलोचा. या पूर्ण घटनेमुळे पोलीस CRPF खवळणं स्वाभाविक होतं. पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी नंतरचे 3 दिवस त्या गावातले, त्याच्या बाजूच्या गावातले, आश्रमशाळेतल्या सगळ्या मुलांना प्रचंड झोडपून काढलं, प्रचंड मारलं,
की 60 किलोचा आयडी गावातल्या रस्त्यावर खोदून लावल्याच कसा जातो आणि तुम्ही का सांगत नाही आम्हाला? आमची 13 लोक मेले. पहा म्हणजे एक घटना ह्या मुवमेंटला कशी फायद्याची होती बघा. खूप मारलं, एकूण टोटल 400 लोकांना पकडण्यात आलं. 400 त्याच्यातल्या या 400 लोकांना गावातही मारण्यात आलं आणि पोलीस ठाण्यातही मारण्यात आलं. त्याच्यातल्या 39 लोकांना ताब्यात ठेवण्यात आलं, बाकीच्या लोकांना सोडून देण्यात आलं. 39 मधल्या 4 लोकांवर पोलिसांनी आरोप ठेवला, म्हणजे ते सिद्ध झालं की त्यांनी आय डीसाठी खड्डा खोदणे, हे करणे, ते करणे, त्याच्यात नक्षलवाद्यांना मदत केली होती. आता ही मदतसुद्धा का करतात लोक? बंदुकीच्या बळावर, म्हणजे बंदुकीच्या धाकामुळे त्यांनी मदत केली होती, बाकी सगळ्यांना सोडून देण्यात आलं. या 1-4 दिवसाच्या मारहाणीमुळे ह्या सगळ्या गोष्टी नक्षलवादी बारकाईनी ऑब्झर्व करत राहतात. एखादी घटना झाल्यावर ते पूर्ण बघत होते की नेमकं काय होते आहे, आणि त्यांना अपेक्षित जे होतं तसंच होते आहे. ते सगळं बघत होते. मग त्यांनी प्रत्येक गावात जाऊन मीटिंग घेणं सुरू केलं. स्फोट कुणी घडवला? आम्ही. मारलं कुणाला? तुम्हाला. तुमचा काय संबंध? पहा सरकार किती वाईट आहे, पोलीस किती वाईट आहे. त्यांना 11 लोकांचं रिक्रुटमेंट मिळालं, म्हणजे 13 शत्रू मारले, 11 नवीन रिक्रूट मिळालं. जी दहशत पसरायची ती पसरली. तर ही जी काही प्रतिक्रियावादी पोलिसांची पद्धत आहे ही खूप चूक आहे. म्हणजे ही खूप चूक आहे, याच्यावर उत्तर नाही. म्हणजे आम्ही आता हा प्रश्न जेव्हा आम्ही पोलिसांना विचारतो तर आम्ही चिडायचंही नाही का? आम्ही एवढी सगळी घटना झाल्यावर आमचे 13 लोक मेल्यावर आम्ही महाराज नाही. तुम्हाला तिथे प्रतिकूल स्थितीत थंड डोक्यानेच काम करावं लागेल. तुम्ही माराल म्हणजे मग आता गेल्या 5-7 वर्षामध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांना जेवण दिलं, नक्षलवाद्यांना पाणी दिलं, याच्यावरून कारवाई करणं बंद करून टाकलं आहे. म्हणजे पोलीस आता हात लावत नाही लोकांना. हा एक आमचा इश्यू होता, आम्ही हातात घेतला. 2006 लोकयात्रेमध्ये तो मोठा इश्यू होता आणि तेव्हापासून पोलिसांनी या चिल्लर गोष्टीवरून सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही असं सुरू केलं. नक्षलवादी याच्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी आता काय सुरू केलं आहे की जेव्हा केव्हा पोलीस आणि नक्षलवाद्यांची गाठ पडते तेव्हा सामान्य लोकांच्या हाती बंदुका देऊन त्यांना समोर करून द्यायचं. म्हणजे चकमक करताना किंवा गोळी चालवताना समोर जर सामान्य माणूस दिसत आहे ज्याच्या अंगावर ड्रेस नाही आणि त्याच्यावर गोळी कशी चालवायची असा प्रश्न पोलिसांसमोर येतो. अशा 5-6 चकमकी गेल्या 2 वर्षात झाल्या आहे. तर या लोकांना समोर करून द्यायचं. मग काय होते की ह्या लोकांना तर मारायचं नाही पोलिसांना. मग जे मागे दळलेले आहे त्यांना मारायचं आहे. हे समजा मेले तरी पोलिसांवर आहे आणि नाही मिळे तर त्यांच्याकडल्या गोळीबारात एखादा पोलीस मरून जातो, म्हणजे पुन्हा आपलंच नुकसान. त्याच्यानंतरही चकमक संपल्यानंतर मग पोलीस आपसुकच आहे की हे जे 4 लोक होते ते कोण होते आयडेंटिफाय करा आणि पकडा. मग त्या चौघांना पकडलं, आणलं ठाण्यात. नाही आमचा काहीच संबंध नव्हता. त्यांनी म्हटलं आम्हाला समोर उभे राहा, आम्ही उभे राहिलो. आम्हालाच भीती वाटत होती, पण त्यांनी जबरदस्तीने हातात बंदुका दिल्या. त्यांना चौघांना ते गुन्ह्यात सहभाग दिसत होता, डोळ्यासमोर दिसत होता, त्याच्यामुळे त्यांना आरोपी करणं भाग आहे. त्यांना आरोपी केलं की तिकडे नक्षलवाद्यांचं पत्रक निघालं. यांचा काहीही संबंध नव्हता, हे सामान्य गावकरी आहे. यांना पोलिसांनी पकडलं. तर ही जी काही टेक्निक आहे, या ही जी टेक्निक अशा टेक्निक वापरून पोलिसांना अडचणीत आणण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतात, सातत्याने. आणि याच्यामध्ये कायम कायम पोलिसांना सावधगिरी बाळगावी लागते. आणि नेमकं हे होताना दिसत नाही, हे होताना दिसत नाही. कुठेतरी शेवटी माणूस आहे आणि कुठेतरी हे पोलीस आपलं टेम्पर घालवून बघतात, कुठेतरी प्रॉब्लेम येतो आणि मग पुन्हा मूळ पदावर स्थिती. म्हणजे तुम्हाला आता गेल्या 6 महिन्यात बघा, तुम्हाला काहीही दिसत नाही. म्हणजे फक्त 36 जिल्ह्याचा अपवाद वगळता कुठेही काही दिसत नाही, मोठी हिंसक घटना दिसत नाही. याचा अर्थ ही मुवमेंट संपली का? नाही, ही मुवमेंट कधीच संपणार नाही. ही मुवमेंट या अशा इतक्या बारकाईनी छोट्या छोट्या गोष्टी करत राहतात आणि इतकं पोलिसांना कुठे ना कुठे अडचणीत. बरं, हे अशी माझ्याकडे 100, 200, 300 उदाहरणं आहेत. म्हणजे मी सांगायला बसलो तर खूप वेळ लागेल, पण ही इतकी बारीक बारीक उदाहरणं आहेत ज्याच्यातून कसा असंतोष निर्माण होईल तेवढं बघायचं हे ते करत असतात. आणि आता या मुवमेंटला
तिकडे नाही का, म्हणजे आता जंगल हा त्यांचा प्रभाव क्षेत्र झालं, त्यांनी दंडकारण्यावर जवळजवळ आपला प्रभाव निर्माण केला आहे, आता त्यांना शहरात यायचं आहे आणि इथून मग सुरू होते शहरी भागातली, म्हणजे इथून मग शहरी भागात ते कसं यायचं आहे, तर हे जे काही त्यांचं शहरी भागातलं नेटवर्क आहे हे सुद्धा तेवढंच धोकादायक, तेवढंच जबरदस्त आणि तेवढंच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे ज्यांना शहरात काही जंगलासारखं बंदुका घेऊन चालायचं नाही आहे, यांना शहरात बंदुका घेऊन हिंसा करायची नाही आहे, यांना शहरात जिथे कुठे असंतोष आहे किंवा जिथे असंतोष नाही अशा ठिकाणी असंतोष क्रिएट करायचा आहे आणि त्याचा फायदा उठवायचा आहे. आणि याच्यासाठी त्यांचं जे नेटवर्क आहे, मी सगळं ते नेटवर्क, मध्यंतरी पोलिसांनी दिल्ली विद्यापीठातल्या इंग्रजीच्या प्राध्यापकाला अटक केली, साईबाबा नावाच्या, तुम्ही वाचलं असेल. तर त्याच्याकडून जी काही, त्याच्या संगणकामधून जी काही डॉक्युमेंट सगळी जप्त झाली, त्याच्यामध्ये सगळ्या पुण्यातल्या ज्या ज्या कारवाया आहेत त्याचा सगळा उल्लेख आहे. मी तो सगळा लिहूनच आणला आहे तुमच्यासाठी, पण मी एखाद्या संस्थेवर किंवा एखाद्या याच्यावर जाणार नाही, पण जे काही त्यांचं नेटवर्क आहे शहरी भागातलं ते इतकं पद्धतशीर आहे आणि त्या नेटवर्कमध्ये तुम्ही कसे नकळत शिरून जाता हे तुमच्याही लक्षात येत नाही. म्हणजे इकडे शहरी भागात त्यांना काय करायचं आहे, शहरी भागात त्यांना जसं त्यांची, त्यांचा जो अधिकृत पक्ष आहे भाकप माओवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी, त्या पक्षाची लढणारी सेना म्हणजे ही गुरिला आर्मी ज्यांना आपण नक्षलवादी म्हणतो, हे 8,000 सशस्त्र सैनिक आहे आणि त्यांचे 2.5 लाख सपोर्टर आहे पूर्ण देशात. ह्या सपोर्टर्स जे आहे त्यांचे, या सपोर्टरच्या माध्यमातून किंवा हे जे काही त्यांचे समर्थक आहे यांच्या माध्यमातून त्यांना शहरी भागात कसा असंतोष निर्माण करता येईल हे बघायचं आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो, मी पुण्याजवळचं एक उदाहरण माझ्या तोंडात आलं पण ते देत नाही, मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. खैर लांजी हत्याकांड तुमच्या सगळ्यांना ठाऊक असेल की खैर लांजी या गावात जे घडलं ते अतिशय वाईट होतं, अतिशय घृणास्पद होतं. दलित विरुद्ध सवर्ण असा वाद होता, पण या हत्याकांडामुळे सुरुवातीचा 1.5 महिना काहीही झालं नव्हतं, काहीच नव्हतं झालं, कुठेही तापल्या गेलेलं नव्हतं, म्हणजे वातावरण तापेल बा दलित सवर्ण असा असा कोणताही प्रकार नव्हता. जे घडलं ते वाईट होतं. नक्षलवाद्यांनी काय करावं, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या फोटोग्राफरला पकडलं. पोलीस अशा प्रकरणांमध्ये किंवा अशा हत्याकांडांमध्ये पोलिसांचा फोटोग्राफर हा एकमेव पार्टचा असतो ज्याच्याकडे सगळ्या अँगलमधले फोटो असतात, कारण तो कोर्टासाठी म्हणून तो काढतो. त्याला पकडलं, त्याच्याकडले सगळे फोटो घेतले आणि ते इंटरनेटवर टाकून दिले. काय झालं पुढे, अमरावतीला गोळीबार झाला, 2 मेले, चंद्रपूरला गोळीबार झाला, 1 मेला. कोण मेले, भलतेच मेले. या हत्याकांडाच्या विरोधात ज्या काही हिंसक प्रतिक्रिया उमटल्या त्या कोणी उमटवल्या, दुसऱ्यांनीच उमटवल्या. नक्षलवादी नामानिराळे राहिले, त्यांचा कशाशीही कशाशी संबंध नव्हता, पण जे वात लावायची होती ती वात त्यांनी लावून दिली. तर ही जी काही पद्धत आहे ही त्यांना शहरात आणायची आहे आणि ही पद्धत शहरात आणण्यासाठी त्यांच्याकडे जे काही एक नेटवर्क सुरू झालं आहे ते नेटवर्क इतकं म्हणजे मजेदार आहे. यांची एक ऑफिशियल, म्हणजे यांची एक ऑफिशियल फ्रंट संघटना आहे RDF, रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, क्रांतिकारी लोकशाहीवादी संघटना. या RDFचा प्रमुख हा साईबाबा जो आता जेलमध्ये आहे. तर हा साईबाबा आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण नक्षलवादी नेटवर्कचं काम प्रकाश या नावाने सांभाळायचा आणि भारतामध्ये RDFचं काम साईबाबा या नावाने करायचा. RDFवर आपल्याकडे आत्ता उशिरा बंदी आली, आधी नव्हती. 1991 पासून यांनी हे सुरू केलं. तर ही जी काही RDF आहे
या आरडीएफच्या अंतर्गत या वेगवेगळ्या संघटना या काम करतात. तर याच्यामध्ये दोन पार्ट आहे, एक स्ट्रॅटेजिक फ्रंट आहे आणि दुसरं टॅक्टिकल युनायटेड फ्रंट आहे. तर हे जे काही या दोन पार्टपैकी जो टॅक्टिकल युनायटेड फ्रंट आहे याच्यामध्ये A1 to A7 असे पार्ट आहेत. A1 to A7 मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो, हे बारकाईने लक्षात घ्या. याच्यात तुम्ही किंवा इथे काम करणाऱ्या संघटना कुठे आहेत ते पण सांगतो. तर हे A1 मध्ये कोणत्या संघटना राहतील हे सगळं वरून ठरते, म्हणजे त्यांची जी काही इंटरनल पॉलिसी आहे त्याच्यातून ठरते. या A1 मध्ये कोणत्या संघटना राहतील, याच्यात क्रांतिकारी सांस्कृतिक संघटना कबीर कला मंच याच्यात आहे, ज्याचा सध्या पुण्यात बुधोबुधो केला जातो आहे ती याच्यात आहे. हे त्यांच्या रेकॉर्डवरच्या गोष्टी सांगतो आहे मी. कबीर कला मंच याच्यात आहे. A2 मध्ये सर्व महाविद्यालयांमधल्या विद्यार्थी संघटना या वेगवेगळ्या नावांनी असतात. या कोणत्याही संघटना रजिस्टर करायच्या नाही असं वरून ठरलेलं असते. कोणत्याही संघटना रजिस्टर करायच्या नाही, कधीही रजिस्टर नसतात या नक्षल समर्थक जेवढ्या संघटना. त्याच्यानंतर A3 मध्ये RDF मध्ये एकूण देशभरातल्या 231 संघटना आहे या A3 मध्ये आहेत. त्याच्यानंतर A4, A5 आणि A6 मध्ये महिला आदिवासी आणि विस्थापित विरोधी संघटना या सगळ्या आणि A7 मध्ये बंदी मुक्ती संघटना म्हणजे PUCL, PUPDR, मानवाधिकार, CRPP, ICRPP या छोट्या छोट्या लोकशाहीवादी मंच या अशा ज्या संघटना आहे या सगळ्या याच्यात आहेत. तर या सगळ्या संघटनांचं असं एक A1 to A7 मध्ये अशी वर्गवारी असते. त्याच्यानंतर या A1 to A7 मध्ये वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटना या संघटनांनी काय करायचं, या संघटनांवर या A1 to A7 वर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कार्यकारी समिती असते. कार्यकारी समिती ही कार्यकारी समिती एक फ्रॅक्शन कोर समिती तयार करते. फ्रॅक्शन कोर समिती ही जी फ्रॅक्शन कोर समिती असते 5 लोकांची, या फ्रॅक्शन कोर समितीमध्ये जे लोक असतात ते डायरेक्ट नक्षल मुवमेंटमधून आलेले असतात, म्हणजे हार्ड कोर असतात, ज्यांच्या हाती शस्त्र नसतात. पण ही जी फ्रॅक्शन कोर कमिटी आहे ही कमिटी, या कमिटीत काम करणारा प्रत्येक जण कोड नावाने काम करतो, त्याचं मूळ नावाने काम नाही करत. हे लोक सगळ्या संघटनांमध्ये A1 to A7 मध्ये जेवढ्या संघटना सक्रिय आहेत त्याच्यावर नजर ठेवून असतात. आणि या ही जी काही फ्रॅक्शन कोर कमिटी असते ही फ्रॅक्शन कोर कमिटी सगळ्यांवर वॉच ठेवून असते. आणि वॉच ठेवून असल्यावर मग ही कोण मुलगा आपल्या फायद्याचा आहे कोण तोट्याचा आहे, म्हणजे कसं असते हे नेटवर्क मी तुम्हाला सांगतो. समजा एखादी सांस्कृतिक क्रांतिकारी संघटना आहे, त्यांनी एखादा आंदोलनाचं प्रोजेक्ट हाती घेतलं, कोणतेही आंदोलन असू शकते, ते पर्यावरणाशी रिलेटेड असू शकते, विद्यार्थ्यांच्या फीशी असू शकते, कशाशी असू शकते. त्याच्यामध्ये 100 मुलं गोळा झाली. ही 100 मुलं फ्रॅक्शन कोर कमिटी सांगते की यांना टेस्ट केस म्हणून वापरा, म्हणजे ही टेस्ट केस, ही 100 मुलांचा गट. या मुलांच्या गटांमध्ये मग व्यवस्थेच्या संदर्भात विष पेरायचं. हे सगळं वाईट आहे, हो वाईट आहे, मला माझ्याही डोक्यात व्यवस्थेवर राग आहे, मला आत्ता कुणी हातात बंदूक दिली तर मलाही मारावं असं वाटते कुणाला तरी. बिलकुल तुम्हाला वाटते, मलाही वाटते, का नाही वाटत, पण आपण घेतो का, नाही घेत ना. तर हा जो तुमच्यातला जो व्यवस्थेवरचा राग आहे हा राग आणखी तुमच्यातून व्यक्त कसा होईल हे बघत राहायचं त्यांनी, त्या फॅक्शन कोर समितीवाल्यांनी. जो तुमचा लीडर असेल तो सांगेल असं आंदोलन करू, तसं करू, तसं करू, तसं करू, इकडे जाऊ, तिकडे निदर्शने करू, असं करू, तसं करू. त्याच्यातून या 100 मधून 30 लोक गळून जातात. त्यांनी हे गृहीत धरलं आहे त्यांच्या स्टॅटिस्टिकमध्ये, 30 लोक गळले, उरले 70. या 70 मध्ये मग ते असं त्यांचा एक पॅरामीटर आहे, याच्यात चीड येणारी मुलं किती आहे, चीड येणारी, चीड येणारी म्हणजे नाही हे सगळं वाईट आहे, व्यवस्था अशी आहे तशी आहे असं तावातावानं बोलणारी किती आहे, तशी एक साधारण 50-100 निघाली. मग त्या 50 मधून ते असं शोधतात की याच्यातली शस्त्राच्या बाजूनी बोलणारी किती आहे आणि शस्त्राच्या
बाजूनी न बोलणे म्हणजे शस्त्र वाईट आहे पण लढा महत्त्वाचा आहे असं बोलणारी किती आहे, अशी एक लाईन आखल्या जाते. आणि असं करत 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 असं गळती करत 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 ते 10 किंवा 5 वर येतात. आणि ही जी मग 5 असते ही त्यांची बौद्धिक संपदा असते, हे त्यांचं पेटंट असते. या पाही इतकी तयार झालेली असतात. मग समजा याच्यामध्ये एखादा शस्त्राचा विरोध करणारा पण कट्टर झालेला आहे तो आता मावच्या विचाराचा, मग त्याच्याकडे ही बाकीची कामं दिली जातात. मग तू इतर ग्रुपला संघटित कर, इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा, त्याला वेगळी. आणि ज्याच्या मनात शस्त्राच्या विषयी आकर्षण आहे, कसा आहे, प्रेम आणि हिंसा या आकर्षण निर्माण करणाऱ्या गोष्टी आहे. खरं आहे, प्रेम आणि हिंसा हे आकर्षणच निर्माण करते. आणि त्याच्यामुळे आपण प्रेमातही पडतो आणि हिंसेचंही आकर्षण असते आपल्याला. तर ही अशी जी मुलं आहे, ही मुलं यांना मग जी शस्त्राला प्राधान्य देणारी आहे त्यांना जंगलात पाठवली जातात. जी पुण्यातली 6 मुलं आहे ज्याच्या शेलार नावाचा मुलगा आयडेंटिफाय झाला आहे, उत्कृष्ट स्केचेस काढतो, उत्कृष्ट चित्र काढतो, एका चकमकीच्या वेळेस चकमक सुरू असताना त्यांनी काढलेली चित्र पोलिसांच्या हाती लागली आहे, तो आहे सध्या, म्हणजे तो आयडेंटिफाय झाला आहे. एक ठाकूर नावाचा राजुऱ्याचा मुलगा असाच होता, देशभक्ती युवा मंचचा, तो मुलगा आत्ता मारला गेला. त्याचे वडील PWD मध्ये ड्रायव्हर आहे. त्याच्यातली काही मुलं पकडली गेली, जी माळी किंवा आणखी जी काही मुलं आहेत ती जेलमध्ये आहे वगैरे, पण अजून मुलं आहेत पुण्याची. तर ही सगळी अशी चाळणी झालेली मुलं आहे, यांचे परतीचे मार्ग बंद आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ही जी काही ही त्यांची जी काही पद्धत आहे काम करण्याची, या पद्धती सावध राहा तुम्ही. फक्त व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करणे हा गुन्हा नाही. आणि व्यवस्थेमुळे नक्षलवाद निर्माण होतो हे जे वाक्य आहे हे अतिशय बोगस आहे. असं जर असतं तर पूर्ण जगामध्ये नक्षलवाद किंवा सगळीकडे हिंसा. मला सांगा कोणता देश असा आहे ज्या देशातले लोक त्यांच्या व्यवस्थेवर खुश आहे? कोणताच देश असा नाही. कुणीही व्यवस्थेवर कधीही खुश नसतो, कधीच नसतो. त्याच्यामुळे व्यवस्थेतून नाही, मुळात यांचं राजकीय उद्दिष्ट आहे, त्यांचा राजकीय एजेंडा आहे, त्याच्यासाठी त्यांनी ही मुवमेंट सुरू केली आहे. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी आणि व्यवस्थेमुळे आम्ही उभे झालो आहे वगैरे हे सगळं थोटाण आहे. कोणत्याही जगातले, आपल्या पूर्ण जगातल्या कोणत्याही देशातले लोक कधी व्यवस्थेवर खुश नसतात. आपणही खुश नाही, गडचिरोलीतले लोक खुश नाही, कुणीकडले खुश नाही. थोडीफार नाराजी असते, ती आपल्याला व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य आहे, मतदान पेटी आहे दर 5 वर्षांनी येणारी, सगळ्या गोष्टी आहे. ते फक्त हिंसेनी होऊ शकते हा विचारच चूक आहे. तर ही जी काही अशा पद्धतीने कुणी काम करणारे तुमच्या आजूबाजूला वावरतील तर जिथे कुठे जाल तिथे सावधगिरी ही बाळगा. व्यवस्थेवर राग व्यक्त होणे, व्यवस्थेवर राग व्यक्त करणे हे चूक नाही, पण त्याच्यासाठी हाती शस्त्र घ्यावी लागणे. आता त्यांनी टार्गेट केलं आहे विस्थापित कामगार, म्हणजे आत्ता परवा जो अरुण भेलके पकडला गेला, तुम्हाला त्याची कथा माहीत आहे की नाही माहीत नाही. 2008 मध्ये हा मुलगा चंद्रपूरला देशभक्ती युवा मंच चालवतो, तो हार्डकोर नक्षलवादी आहे, हार्डकोर. 2008 मध्ये हा चंद्रपूरला देशभक्ती युवा मंच चालवत होता, 400 मुलं गोळा केली, पायात चप्पल नाही, असा कसं तरी फाटके कपडे घालून फिरायचा. सर 200 रुपये असेल तर द्या, आपण पटकन काढून, काय रे तर मासिक काढायचं आहे भगतसिंगांवरचं, घे 200 रुपये. लक्षातच आलं नाही सुरुवातीला. खूप लोक जोडले त्याने, खूप लोक जोडले. आणि एक दिवस पोलिसांच्या धाडी पडल्या, चांगल्या शिकलेल्या मुलांच्याकडे बंदुका सापडल्या. बंदुका सापडल्यावर काय झालं, पोलिसांनी कारवाई केली, 16 लोक आतमध्ये गेले. हा अरुण भिलके आतमध्ये होता, पहा म्हणजे त्याच्यासोबत जे लोक आतमध्ये गेले त्यांचं काय झालं पुढे. अरुण भेलके तर हार्डकोर होता, अरुण भेलके जमानतीवर सुटला आणि पुन्हा जंगलात चालला गेला. पण जे 16-15 मुलं होती ती बाहेर निघाल्यावर सरळ जंगलात गेली आणि बंदुका पकडल्या. कारवाई सुद्धा कधी कधी अंगावर येते. याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय काय वाईट आहे काय वाईट नाही हे स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे.
ते आपल्याकडे दुर्दैवाने अकॅडमिक पातळीवर, राजकीय पातळीवर, आणखी कोणत्या फोरमवर होत नाही. कुणी तसा प्रयत्न करायला गेला की त्याला आपण हा पोलिसांचा खबऱ्या आहे, हा पोलिसांचा माणूस आहे, मी नक्षलवाद्यांच्या विरोधात बोलतो, हा आरएसएसचा माणूस आहे, असं म्हणून आपली बदनामी केली जाते किंवा असं एक शिक्का मारला जातो. पण मूळ वास्तव काय आहे, म्हणजे कबीर कला मंच मधून जो मुलगा, मी शेलार ज्याचं नाव घेतलं, मुद्दामून नाव घेतलं, हा हा कसा गेला, सचिन माळी याच्या घरी गेला आणि चल म्हणे आपल्याला असं असं पथनाट्य करायचं आहे, जंगलात जाऊन असं करायचं आहे, त्याला घेऊन गेले. त्याचे आई वडील आजही ओरडतात की माझ्या मुलाला परत आणून दे म्हणून. तो परत येण्याच्या पलीकडे गेला आहे. ते ही पकडल्या गेल्यावर तर तुमचं करिअर काय आहे, संपलं ना तुमचं सगळं करिअर. म्हणजे तुमचं ब्रेन वॉशिंग इतकं होते, किंवा आज जे मुलं किंवा आज जी मुलं किंवा ज्या मुली सरेंडर होतात, म्हणजे गडचिरोलीला एक वायगाव नावाचं गाव आहे, पोलीस वसाहतीला लागून आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. तिथे सगळे शरण आलेले नक्षलवादी राहतात, सगळे. त्यांना मुद्दामून तिथे ठेवलं आहे, घरं बांधून ठेवली आहे. काय आहे त्यांच्या, ज्या मुली परत आल्या त्याच्यातल्या 99% एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. जी तरुण मुलं परत आली त्यांनी काय करायचं, म्हटलं तुम्ही परत का आले. कुणीही असं म्हणत नाही की मावचा विचार मला पटला म्हणून, पटला नाही म्हणून मी परत आलो. प्रत्येक जण असं म्हणतो, मला पायी खूप चालावं लागलं, मला रोज जेवायला मिळत नव्हतं, मी आजारी पडत होतो तर औषधं मिळत नव्हते म्हणून परत आलो. कुठे आहे मावचा विचार, कुठे कुठे आहे, कुठे राहिली मुवमेंट. ज्या मुली परत आल्या त्यांना विचारलं आपण की तुमचं काय, म्हणजे ही इतकी सगळी ही जी काही त्यांची टॅक्टिकल विंग आहे ती इतकं पद्धतशीर ठरवते की मुलींना चळवळीत केव्हा घ्यायचं, तर साधारणपणे 12, 13, 14 याच वयोगटात ती मुलगी पाहिजे. कारण तेव्हा मुलीचं वय असं असते, या का हे जे वय असते हे लवकर आकर्षणात पडण्याचं असते. या वयात ती मुलगी घ्यायची आणि नंतर ती चळवळीत आल्यावर तिच्याकडून 2-4 हिंसक घटना करवून घेतल्या, तिचं शोषण वगैरे केलं, नंतर ती 21व्या 22व्या वर्षी तिच्या लक्षात येते की हे सगळं वाईट आहे. तोपर्यंत उशीर झालेला असतो, मग ती परत येण्याच्या मागे लागते. ज्या मुली चळवळीतून शरण आलेल्या आहेत त्या सगळ्या याच वयोगटातल्या आहेत. 21, 22, 23 किती वर्ष राहिल्या, 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष. कुठेही याच्यात माओचा विचार अंतर्भूत नाही. सव्यसाची पांडा हा ओरिसाच्या नक्षलवादी कमिटीचा, म्हणजे नक्षलवाद्यांच्या ओरिसा कमिटीचा प्रमुख, 21 वर्ष प्रमुख होता. त्यांनी आत्ता मुवमेंट सोडली, आता पकडला गेला. त्यांनी 14 पानाचं पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी हेच लिहिलं की फक्त आदिवासींना ओझं वाहण्यासाठी आपण वापरतो आहे, ओझं वाहण्यासाठी. तो म्हणतो, दुसरं कोणी म्हणत नाही, ज्याने 21 वर्ष जंगलात तुम्हाला दिली तो म्हणतो. आणि त्यांनी इतक्या बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहे की म्हणजे एखाद्या दलममध्ये स्त्री पुरुषांमध्ये, स्त्री आणि पुरुष असतील एखाद्या दलममध्ये किंवा मुलं आणि मुली असतील, तर त्यांनी सगळे कपडे काढून एकत्र आंघोळ करायची असा नियम आहे. त्याचं म्हणणं आहे की या नियमाला अर्थ काय आहे. माव भलेही म्हणत असेल की याच्यामुळे दोघांमधलं आकर्षण संपत असेल म्हणून, पण इथे शक्य नाही ना ते. कारण इथे तुमची जी काही वैचारिक, म्हणजे तुमची जी काही वैचारिक बैठक आहे किंवा तुम्ही ज्या वातावरणातून लहानाचे मोठे झाले आहात, तुमचं आकर्षण कसं संपेल. ही कोणती पद्धत आहे, मोबाईल न वापरणे, म्हणजे मोबाईल लोकांना वापरू द्यायचा नाही. आज अशी गडचिरोलीतली अनेक गावं आहेत जिथे ज्यांच्याकडे मोबाईल आहे, नक्षलवादी गावाच्या जवळ आले कळलं की लोक पटापट स्कूटर काढतात, मोटरसायकली काढतात आणि पोरं पळून जातात. मोबाईल आहे ज्यांच्याकडे, पण नक्षलवाद्यांनी त्यांच्या संघटनेसाठी मोबाईल वापरायचा, इंटरनेट वापरायचा, सगळं वापरायचं, लोकांना वापरू द्यायचं नाही. आदिवासींचं जे काही धर्मांतरण होते आहे याच्या बाबतीत ही चळवळ का भूमिका घेत नाही, असं त्या सव्यसाची पांडाने उपस्थित केलाय. अर्थात हा त्याचा प्रश्न फालतू आहे, कारण मुळात माओच्या विचारसरणीमध्ये धर्म हा जो फॅक्टर आहे तो नाही कुठे. पण त्यांनी जे 14 पानात प्रश्न उपस्थित केले ते अतिशय चांगले प्रश्न आहे की आपण
किती दिवस शाळांना विरोध करणार, किती दिवस आपण रस्त्यांना विरोध करणार, आपण यांना समोर नेणार की नाही, आणि यांना जर समोरच न्यायचं नाही आहे, यांना तिथेच ठेवायचं आहे आदिवासींना, तर मग त्यांच्यासाठी लढतो हे म्हणणं तरी टाकून द्या. या प्रश्नांची उत्तरं त्या नक्षलवाद्यांच्या प्रमुखांकडून त्यांना मिळाली नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की राम राम, मी दुसरी संघटना काढतो. त्यांनी दुसरी संघटना काढली, 6 महिने चालवली, परवा पकडल्या गेला. त्यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला की या पूर्ण नक्षल चळवळीमध्ये जी आदिवासींसाठी पर्टिक्युलर आहे, आदिवासींच्या भल्यासाठी, म्हणजे त्या भागात राहणाऱ्या आदिवासींच्या भल्यासाठी किंवा शोषित पीडितांच्या भल्यासाठी काम करणारी आहे, या चळवळीच्या सेंट्रल कमिटीमध्ये, म्हणजे सेंट्रल कमिटी पॉलिट ब्युरोनंतरची सेंट्रल कमिटी, त्या सेंट्रल कमिटीमध्ये एकही आदिवासी नाही. असं कसं होऊ शकते? 30 वर्षात तुम्हाला एक नेतृत्व तयार करता आलं नाही, याचा अर्थ तुम्हाला त्याचं नेतृत्वही नको आहे. तो नकोच आहे, फक्त तो ओझे वाहण्यासाठीच हवा आहे. तर ही असे जे काही प्रश्न आहे या चळवळीने उपस्थित केले आहे, आणि आता त्यांना शहरी भागात यायचं आहे, आणि शहरी भागातला धोका आणखी मोठा आहे. एखादी संघटना, समजा तुमचा हिस्ट्री क्लब आहे, तुमच्या हिस्ट्री क्लबमध्ये, मी मुद्दामून उदाहरण देतो, तुमचा हिस्ट्री क्लब आहे, या हिस्ट्री क्लबमध्ये ते त्यांच्यात 2 लोकांनी शिरकाव करायचा, तुम्हाला काहीतरी करायसाठी उद्युक्त करायचं, तुम्ही दगडफेक करा, एखाद्या लेक्चररला हे करा हे करा, असं काहीतरी करायचं, आणि पटकन आपण बाजूला व्हायचं. तर ही जी काही टॅक्टिस आहे, ही टॅक्टिस इतकी घातक आहे की अनेकदा आपल्या मुलांना, आपल्याला लक्षात येत नाही. मी तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं देतो. एक पारमिता गोस्वामी नावाची माझी मैत्रीण आहे, ती श्रमिकगार नावाची संघटना चालवते, तिला मोर्चे काढण्याचा प्रचंड अनुभव आहे. तर ती एक दिवस तिने मोर्चा काढला आदिवासींचा राजुऱ्याच्या पंचायत समितीवर, आणि अचानक तिच्या मोर्चात ती नेतृत्व करत आहे, तिच्या मागून एक 25-30 लोक आले, समोर चालले गेले, SDU च्या कार्यालयात गेले, तोडफोड केली, पुन्हा वापस चालले आले. तिला लक्षातच आलं नाही की असं कसं झालं. नंतर कळलं की त्याच्यामधली जी 2 मुलं मग आयडेंटिफाय झाली की ती या अशा वेगळ्या ह्याच्यातली होती, त्यांनी उद्युक्त केलं, काहीतरी घटना घडून गेली, आणि नंतर ते बाहेर नंतर चालले गेले. तर ही जी काही हे जे नेटवर्क आहे शहरी भागातलं, हे अशा पद्धतीने आपल्या, म्हणजे जो काही तरुण याच्यामध्ये जातो त्याच्या हे लक्षातही येत नाही. म्हणजे ज्या आता जवखेडा हत्याकांड झालं, किंवा खरडा असो किंवा सोनई असो, हे वाईट आहे, याचा तपास लागला पाहिजे. हे सगळं म्हणजे जी कुणी घडवून आणलं त्याचा तपास लागलाच पाहिजे, पण अशा घटनांचे फायदे घ्यायचे आणि वातावरण तापवायचं, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. एकूणच व्यवस्थेत आणखी असंतोष कसा निर्माण करता येईल, हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि याच्यासाठी ते इतक्या बारीक पद्धतीने काम करत आहे, म्हणजे आत्ताही सांगतो, अरुण भेलके आता जेव्हा सुटेल तेव्हा पुन्हा फुल टाईम हेच काम करेल, फुल टाईम. कारण त्याची लाईन, त्याच्या बायकोची लाईन सगळं ठरलेलं आहे की आपल्याला हेच करायचं आहे, दुसरं काही नाही करायचं आहे. किती वेळा तुम्ही पकडा, काही करा काही करा, तो इतका हार्डकोर असेल, पण त्याच्यासोबत जेव्हा इतर मुलं जातात तेव्हा मग प्रॉब्लेम निर्माण होतो. मला हे बिलकुल मान्य की आपला राग आहे व्यवस्थेवर, आपलं हे सबळा सगळा राग आहे, पण तो राग व्यक्त करण्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहे. फक्त हुकुमशाहीच्या पद्धतीने किंवा हिंसेच्या पद्धतीचं माध्यम आपल्याला कधीही मान्य होणार नाही. आज ज्या दलित तरुणांना नक्षलवादी जवळ घेऊ बघते आहे, त्या दलित तरुणांनी कधीतरी त्यांना एक प्रश्न विचारावा की तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्य आहे का? नक्षलवाद्यांना ही घटना मान्य नाही, मग त्यांच्या मागे जाण्यात काय आशील आहे? म्हणून या असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून आता सध्या आपल्याकडे, म्हणजे ही जे काही सध्या हालचाली सुरू आहे, याच्यात मार्क्स मोठा आंबेडकर लहान अशी एक रचना सध्या मांडली जात आहे जाणीवपूर्वक, जे काही संघटना ज्या सक्रिय आहेत त्या. आणि हे इतकं टॅक्टफुली असतं, म्हणजे अरुण भेलके चंद्रपूरला होता, पकडल्या गेला, देशभक्ती युवा मंच संपली, नंतर ठाण्यात आला, ठाण्यात वेगळ्या नावाची संघटना,
ठाण्यात लोकेट झाला, पुण्यात आला, मावळला राहायला गेला, वेगळ्या नावाची संघटना. हे वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या संघटना काढतील आणि हे जाणीवपूर्वक काय करतात माहित आहे का? जसं पर्यावरणाच्या नावाची संघटना काढायची, मुद्दामून मेधा पाटकरला बोलवायचं. हे ही टॅक्टिक आहे, ही मुद्दामून मेधा पाटकरला बोलवायचं, मुद्दामून आणखी कोणत्या तरी मोठ्या माणसाला बोलवायचं. त्यांना हे माहीतच नसते की आपण कुणाच्या व्यासपीठावर जातो. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांना बोलावलं की आनंद होतो, ते जातात. तर हे असं जायचं आणि मग झालं. मग कसं होते की एकदा असा एक मोठा माणूस जुळला की मग लोकांना वाटते नाही हे काहीतरी चांगलं करत आहे. हो, चांगलं करत आहे, पण त्याच्या मागचा उद्देश काय आहे, यांची मूळ विचारसरणी काय आहे, हे भाषा कोणती बोलतात, हे कुणाचं गुण गातात, हे कुणाचं नाव घेतात, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासण्याची गरज आहे. अन्यथा आणि दुर्दैवाने सरकारचं या सगळ्या गोष्टीकडे अजिबात लक्ष नाही. याचं काउंटर काय आहे? याला काउंटर करणे हे नुसतं कायद्याचं काम नाही, हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे. शेवटी हा समाज कोणाचा आहे? आपला आहे. हे तुमचं माझं सगळ्यांचं काम आहे, हे आपल्याला सजग राहून करावं लागणार आहे. वाद प्रतिवाद घाला तुम्ही, पण हिंसेचं समर्थन कुणालाही करता येणं शक्य नाही. आणि हिंसेचं समर्थन म्हणजे स्टेट अगेन्स्ट तुम्ही जाऊच शकत नाही. स्टेट अगेन्स्ट एखाद्याची भूमिका असू शकते, पण जे काय मग जे म्हणजे ही जी काही लोक आहे की पोलिसांनी एखाद्या सामान्य माणसाला मारलं की ओरडतात, सत्यशोधन कमिटी जाते, हे जाते, ते जाते. गडचिरोलीत एवढ्या आदिवासी मरतात, तिथे कोणती सत्यशोधन कमिटी का जात नाही? का नाही जात? जे नक्षलवादी चुकू शकतात ना, त्यांनी मारलेलं एखाद्या आदिवासी, आणि काय म्हणून मारता तुम्ही? त्याला वर्गशत्रू ठरवून मारता. वर्गशत्रूची व्याख्याच त्याला माहीत नाही, त्याला मराठी बोलता येत नाही, हिंदी येत नाही, त्याला कसं कसं मावचा वर्गशत्रू त्याला माहीत असणार आहे? शे हा जो दुटप्पीपणा आहे हा विचारवंतांकडून आपल्याकडे केला जातो आणि त्याच्या जाळ्यात आपण कधी फसतो का की बाहेर पडतो, हा सारासार विचार आपल्याला करायचा आहे. मी एवढं बोलतो आणि तुमच्या प्रश्नांची वाट बघतो. हॅलो सर, गुड इव्हनिंग पेरेंट्स. गुड इव्हनिंग सर. मला असं वाटतं की म्हणजे या नक्षलवाद्यांजवळ पैसा, स्फोटकं आणि बंदुका कुठून येतील म्हणजे? आणि हे जर सप्लाय त्यांचं बंद झालं तर नक्षलवादी चळवळ संपुष्टात येईल असं आपल्याला वाटतं का? मला थोडासा आवाज नाही येत आहे. स्फोटकं, बंदुका आणि पैसा ह्या नक्षलवाद्यांजवळ कुठून येतो? आणि हे जर बंद म्हणजे त्यांना सप्लाय जर ह्या गोष्टींचं बंद झालं तर ही चळवळ संपुष्टात येईल असं आपल्याला वाटतं का? मला स्फोटक आणि पैसा कुठून येतो हा एक मुद्दा, आणि दुसरा हा असंच बोला. हा नाही, ही चळवळ संपुष्टात येईल म्हणजे दोन गोष्टी आहे, स्फोटक आणि पैसा. मी तुम्हाला पैशाचं सांगितलं म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो जी मी विसरलो भाषणात. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बजेटपेक्षा गडचिरोलीतल्या नक्षलवाद्यांचं बजेट मोठं आहे, हे खरं आहे. म्हणजे आज ते 2500-3000 कोटीवर म्हणजे ऑफिशियली आकडा सरकारजवळचा कमी आहे, पण आज माझी माहिती अशी आहे की ते जवळजवळ 5000-7000 कोटीपर्यंत आहे. कसं आहे, सरकार आपल्याकडे नुसता नक्षलग्रस्त भाग आहे टाका पैसा, नक्षलग्रस्त भाग आहे टाका पैसा, द्या आणखी योजना, द्या आणखी योजना. तुम्ही जेवढा पैसा टाकाल त्याच्या 10% पैसा हा त्यांना मिळतो. म्हणजे 545 कोटी गडचिरोलीमध्ये खर्च करायचं सरकारचं धोरण आहे. सरकारने जे 29 जिल्हे देशातले निवडले आहे त्याच्यामध्ये गडचिरोली आहे 29, त्याच्यामधले सगळ्यात 14 जिल्हे छत्तीसगडचे आहे. तर हा पैसा जातो कुठे? याच्यातला पैसा 10 म्हणजे गडचिरोलीत कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार होत नाही, त्याला 20% एक्स्ट्रा दराने काम द्या. हे 20% जातात कुठे? त्यांना जातो. नक्षलवादी काय करतात, इंटेरियल मधले रस्ते होऊ देत नाही, पण जे मोठे रस्ते आहे, मोठे पूल आहे, जे 300 कोटीचं काम असेल, चला इतक्या
तेंदू आहे, बांबू आहे, याच्यातून मिळणारा पैसा आहे. म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की तुम्ही कुणाला मारता? आदिवासींना. भामरागडमध्ये दवाखान्यामध्ये नियुक्ती असूनही काम न करणाऱ्या डॉक्टरला नक्षलवाद्यांनी भर चौकात फाशी दिली अशी बातमी ज्या दिवशी मला लिहिता येईल माझ्यासारखा आनंदी नसेल. देता का तुम्ही? नाही. का नाही देत? अरे तो आदिवासींच्या सेवेसाठी आहे भाव, तर तो जर तिथे काम करत नाही तर त्याला भर चौकात गोळ्या मारा. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना गोळ्या मारणार नाही, तुम्ही सामान्य आदिवासीची हत्या कराल. का नाही मारत तुम्ही त्या डॉक्टरला? त्याला तुम्ही सांगता तुला आमच्यामुळे 15% जास्त पैसा मिळतो ना, सलान पैसा इकडे आमच्याकडे. तुझ्या दवाखान्यात किती सिरिंज आहे, किती औषधं आहे, चल आण आमच्यासाठी. शाळेत काम न करणारा शिक्षक त्याला चापकाने फटकारत का नाही? तुम्ही आदिवासींच्या हितासाठी आहे तुमची चळवळ, तर का नाही फटकारत त्याला? नाही फटकारणार. तुला 15% एक्स्ट्रा मिळतो ना, चल आमचं एवढे लक्सच्या साबणाच्या 2 पेट्या पाठवून दे, बँडेजची इतके पॉकेट पाठव, हे कर ते कर, ही अशी कामं सांगता तुम्ही. मुळात आपल्या भ्रष्ट सिस्टममध्ये ही मुवमेंट फिट बसली आहे. हो, त्याचे परिणाम आहे हे, आणि त्याच्यामुळे हा धोका मोठा आहे. आणि ही जी काही म्हणजे मध्यंतरी तुम्ही बघा, सगळेजण तुम्ही वृत्तपत्र वाचता, तुमच्या लक्षात असं असेल तेव्हा सगळे पोलीस अधिकारी, CRPFचे DG सगळेजण असं म्हणायचे की नक्षलवादी खंडणीखोर आहेत, म्हणायचे असं पेपरमधून यायचं. चिदंबरम बोलायचे, सुशील कुमार शिंदे बोलायचे की नक्षलवादी खंडणीखोर आहे. मी सुद्धा माझ्या भाषणांमध्ये तावातावात नक्षलवादी खंडणीखोर आहे असं म्हणायला लागलो. एक दिवस मला त्यांच्याकडून एक निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला म्हणत राहा खंडणीखोर. मला असं वाटतं की आश्चर्य वाटलं की असं कसं असा निरोप दिला. मग मी आणखी चौकशी केली, त्यांचा दृष्टिकोन ऐकून मलाच धक्का बसला. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला खंडणीखोर ठरवत राहा, आम्ही 2000 कोटीवर आहो, आम्ही लवकरात लवकर 10000 कोटीवर जाऊ, आम्ही आणखी शस्त्र खरेदी करू, आमचं आणखी पेड मनुष्यबळ निर्माण करू, आणि जितका जास्त असंतोष निर्माण करता येईल, जितकी जास्त हिंसा निर्माण करता येईल तेवढी करू, तुम्ही आम्हाला खंडणीखोर म्हणत राहा. काय दृष्टिकोन आहे? हो, म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणत राहा, कारण ज्यांना ज्यांच्या ज्या पातळीवर तुम्ही बोलता आम्हाला खंडणीखोर, त्या पातळीविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही. आमच्या आदिवासींपर्यंत तुमचा शब्द पोचत नाही. तर ही जी काही पद्धत आहे, म्हणजे कसं आहे की एका घटनेमधून 3-3 उद्दिष्ट साधायचे. म्हणजे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मध्यंतरी त्यांनी गडचिरोलीमध्ये सगळ्या पंचायत समिती ZP मेंबरला सांगितलं की राजीनामे द्या. काही लोकांनी राजीनामे दिले, काहींनी दिले नाही. त्यांना बोलावलं त्यांनी जंगलात, खूप मारलं 2 दिवस, आणि सांगितलं की का देत नाही राजीनामा. तर आणि मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल तर देतो. बरं, तुझा निवडणुकीत खर्च किती झाला? 3 लाख झाला. चल, तू 3 लाखाचा दंड दे आमच्याकडे, 3 लाख त्याच्याकडून वसूल करायचे. राजीनामा घ्यायचा, राजीनामा घेतल्यावर त्याला सांगायचं की तू आता एटापल्ली किंवा भामरागडला राहायचं नाही, तू गडचिरोलीत जाऊन राहा. म्हणजे जी व्यवस्था निर्माण केली आहे लोकशाहीनी ती मोडली. 3 लाख रुपये मिळाले, एक पदही रिक्त झालं, पुन्हा लोक आणि सरकार, लोक सामान्य जनता आणि लोकांमध्ये जी दरी निर्माण व्हायची ती पण झाली. त्यांनी जनतेची न्यायालय भरवली, जनतेच्या न्यायालयामध्ये अशा लोकांना उभं केलं. कॉन्ट्रॅक्टर जो समजा पंचायत समिती मेंबर आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पण घेतले रस्त्याचे. हां, किती कामं केले तू वर्षभरात? 1 कोटीचे. चल, 10 लाख दे. असा पैसा उभा केला त्यांनी. तर असा जो काही पैसा उभा करतात ते, हा पैसा हा जो पैसा आहे हा गोळा होतो आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे पोलिसांकडून लुटलेली शस्त्र आहेतच, शिवाय त्यांचे काही कारखाने आहेत बस्तरमध्ये, म्हणजे हे साध्या भरमार बंदुका निर्माण करण्याचे हे कारखाने आहेत. याशिवाय त्यांच्याकडे नॉर्थ ईस्टमधल्या काही संघटनांशी त्यांचा टायअप आहे. नॉर्थ ईस्टमध्ये शस्त्र भरपूर आहे, मनुष्यबळ कमी आहे,
यांच्याकडे शस्त्र कमी आहे, मनुष्यबळ भरपूर आहे असं त्यांचा टायअप केला आहे त्यांनी. आणि याची लिंक आसामशी जोडल्या गेली आहे, म्हणजे आसाममध्ये आता जवळजवळ 12 जिल्हे नव्याने नक्षलग्रस्त होऊ घालत आहेत, म्हणजे आता सुरू झालं आहे त्यांचं, मध्यंतरी गोळीबार पण झाला. केरळ त्यांनी आता टार्गेटेड केला आहे, केरळला आत्ता परवा चकमक झाली, केरळला 30 वर्षानंतर पुन्हा पहिल्यांदा चकमक झाली. केरळ हा पार्ट त्यांचा पश्चिम घाटाची सुरुवात आहे, जी केरळपासून सुरू होते आणि आपल्या मावळला येऊन थांबते, ज्या मावळाच्या पायथ्याशी भेलके पकडल्या गेला. म्हणजे हे इतकं मोठं आहे, इतकं नेटवर्क मोठं आहे की म्हणजे हे आपल्याला सांगायला बसलं तर खूप वेळ लागेल, पण हे असा बेस तयार करायचा आधी आणि मगच काहीतरी करायचं, तोपर्यंत काही करायचं नाही, ही यांची वाट पाहण्याची म्हणजे ही यांची काम करण्याची पद्धत आहे. त्याच्यासाठी ते कितीही वाट बघावी लागली तरी चालते त्यांना. तर ही शस्त्र अशा पद्धतीने यांना मिळतात. आणि दुर्दैवाने आपल्याकडे यांना जो काही फंडिंग होते, म्हणजे बल्लारपूर पेपर मिल यांना मेजर यांचं हे करतो, बल्लारपूर पेपर मिल NMDC च्या खाणी आहे बस्तरमधल्या, त्या सगळ्या त्याचे कॉन्ट्रॅक्टर फंडिंग करतात, त्यांना मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे हे फंड देतात त्यांना. यांना हात लावायला गेलं की पोलिसांवर दबाव येतो आणि प्रॉब्लेम निर्माण होतो, त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे ही मुवमेंट संपेल की नाही असा जो पुन्हा दुसरा प्रश्न होता, ही मुवमेंट आपल्याकडे आंध्र प्रदेशचं उदाहरण आहे. आणि त्या आंध्र प्रदेशमध्ये आज एकेकाळी 21 जिल्ह्यामध्ये मुवमेंट होती, आज फक्त 3 जिल्ह्यातल्या 12 तालुक्यात आहे, एकही हिंसक घटना नाही. आत्ता परवा एक किरकोळ हिंसक घटना झाली. आणि तुम्हाला अभिमान वाटावा अशी गोष्ट ही आहे की त्या या सगळ्या आंध्रमध्ये हे नक्षलवादाचा बिमोड जो काही झाला, त्या पूर्ण कारवाईमध्ये तुमच्या कॉलेजचा एक विद्यार्थी होता, महेश भागवत. तुम्ही कधी त्यांनाही बोलवा एकदा इथे, ते येतील, ते पुण्यात येत राहतात. तर आंध्रनी हे करून दाखवलं, हे कलेक्टिव्ह मेज म्हणजे कलेक्टिव्ह मेजर याच्यासाठी घेणं आवश्यक आहे, ते आपल्याकडे दुर्दैवानी होताना दिसत नाही. ज्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, लोक आज विटलेले आहे, पण लोकांना तुम्ही समर्थ पर्याय देता की नाही. मी एक छोटंसं उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी गोविंदगाव नावाचं गाव आहे अहेरी तालुक्यामध्ये, तिथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी अतिशय पद्धतशीर ट्रॅप करून 6 नक्षलवाद्यांना मारलं. तर हा जो पूर्ण अहेरी टू सिरोनचा पट्टा आहे, याच्यामध्ये 20 वर्षापासून सक्रिय असलेला शंकर नावाचा जहाल कमांडर त्याच्यात मारला गेला. इतकं कंबरडं मोडलं त्या घटनेमुळे की नक्षलवादी जवळजवळ 6 महिने त्या भागातून निघून गेले होते. तर इतकं मोठं यश पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी सरकारला किंवा प्रशासनाला पत्र लिहिलं की तुम्ही त्या भागात आता तातडीने विकास कामं सुरू करा, कोणीही तुम्हाला अटकवणार नाही. एक पैशाचं विकास काम प्रशासनाने केलं नाही. तर हा जो काही समन्वयाचा अभाव आहे, याच्यामुळे हे प्रश्न. आणि आता 6-8 महिने 1-2 वर्ष झाले, आता पुन्हा तिथे मुवमेंट उभी राहिली आहे, दुसरा एक माणूस आला आहे. याचा फायदा जो घ्यायला पाहिजे इतर प्रशासनाने तो घेतला जात नाही. अशा अनेक गोष्टी आहे, म्हणजे ही मुवमेंट संपवण्यासाठीचे उपाय काय, याच्यावर माझं एक स्वतंत्र भाषण आहे, पण ते नंतर कधीतरी. हॅलो सर, माझं नाव राहुल परियार आहे. माझा क्वेश्चन हा आहे की एक पोलीस अधिकारी म्हणून याच्यावर काय उपाय असेल, म्हणजे शहरी नक्षलवाद आणि जो त्या भागात नक्षलवाद चालतो, तर पोलीस अधिकाऱ्याची भूमिका काय असावी हा नक्षलवाद कमी होण्यासाठी? नाही, पोलिसांची भूमिका कसं आहे, आपल्याकडे पोलीस फारच सरधोपट पद्धतीने वागतात. म्हणजे आता त्याच्यामध्ये इतके कॉम्प्लिकेशन्स आहे की कुणाला पकडायचं, म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावर तर लिहिलेलं नसते, आणि एखाद्याला सिद्ध करून दाखवणे की हा त्या मुवमेंटचा आहे हे सुद्धा कठीण आहे. पण जिथे कारवाई असेल तिथे कारवाई, आणि जिथे ब्रेन वॉशिंग किंवा जिथे जागृतीची गरज असेल तिथे जागृती, अशा गोष्टी होणे गरजेचे आहे, ते होत नाही. आपल्याकडे टेरर अटॅक झाला की मग सगळ्याकडे पोलीस त्याच अँगलनी बघतात, अरे हा संशयित आहे का, तो संशयित आहे का, तो संशयित आहे का. मग अशा ह्याच्यात कसं होतं की एखादा सामान्य माणूसही भरडला जातो. तसं होऊ नये या बाबतीत. मुळात हे एकट्या पोलिसांचं काम नाही, हे अकॅडमिक पातळीवरचं काम आहे, राजकीय पातळीवरचं काम आहे. दुर्दैवाने आपल्याकडे राजकीय पातळीवर याच्यावर कोणी बोलत नाही,
फक्त केंद्राचा होम मिनिस्टर बोलतो, राज्याचा होम मिनिस्टर बोलतो, कधी कधी मुख्यमंत्री बोलतो, बाकी कोणीही बोलत नाही. तर ही जी काही सिच्युएशन आहे ही अशी जर आपण गप्प राहत गेलो आणि अशी चुप्पी साधत गेलो तर हा प्रश्न सुटणार नाही. हा कर्करोग आहे, हा हळूहळू हळूहळू पसरत जाईल आणि तो जेव्हा मोठं, आणि आपल्याकडे पुन्हा एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे मोठी आग लागल्याशिवाय आपल्याला झळच बसत नाही, हा मुख्य मुद्दा आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे ज्या दिवशी उद्या काहीतरी पुण्यात मोठं काही करून टाकतील ते, मग त्या दिवशी अरे कोण आहे कोण आहे कोण आहे असं मग आपण शोधणं सुरू करतो, असं नाही आहे. मुळात या सगळ्या पातळीवर याच्यावर म्हणजे जे कोणी याचे सपोर्टर असतील त्यांनी त्यांच्याशी सुद्धा तुम्ही वाद घातला पाहिजे की तुमचं बरोबर कसं ते सांगा, आमचं बरोबर कसं ते आम्ही सांगतो, तुमचं काय चूक आहे ते आम्ही सांगतो. अशा मंथनातूनच जो कोणी तरुण याकडे ओढला जाणार आहे तो बाहेर जाईल. आता मूळ मुद्दा राहिला जो जंगली भागात त्यांनी जो प्रभाव क्षेत्र निर्माण केलं त्याचा, तर आंध्रचं उदाहरण आपल्याकडे आहे, त्यांनी कमी करून दाखवलं ते. म्हणजे नक्षलवाद्यांनी स्वतः सर्वे केला की आपण आपली मुवमेंट इथे का कमी झाली, तर त्यांचं असं लक्षात आलं की आंध्रची कनेक्टिव्हिटी वाढली. कनेक्टिव्हिटी या एका शब्दात अनेक अर्थ आहेत, कारण एक रस्ता झाला की त्या रस्त्यावरून टीचर जातो, ॲम्ब्युलन्स जाते, नर्स जाते, पटवारी जातो, ग्रामसेवक जातो, सगळे जातात. ट्रॅक्टर जातो, त्या ट्रॅक्टरमधून विकासाचं सामान जाते, मोबाईलचा टावर जातो, सगळं जातो, सगळं जातो. तर ही आंध्रमधली ही कनेक्टी 99% कनेक्ट आहे आंध्र. त्याच्यानंतर शिक्षण वाढलं, हे नक्षलवाद्यांनी केलेल्या सर्वेतल्या गोष्टी आहेत. शिक्षण वाढलं, लोकांना रोजगाराचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले सरकारने, हे त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून या गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामुळे आपली मुवमेंट कमी झाली. मुळात ही मुवमेंट किंवा हा विचार कधीच नष्ट होणार नाही. एक निश्चित विचार आहे त्या गनिमी, काय तो विचार मी सांगितला ना, तो राजकीय विचार आहे आणि तो असणारच. विचार बाळगणारे लोक कधीच संपणार नाही. या ज्या काही हिंसक कारवाया आहे, ही जी काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या ज्या गोष्टी ते उभ्या करतात, या कमी कशा करता येईल हे, याच्यावर नियंत्रण मिळवणे हेच यश आहे. नाही, आपल्या बाजूच्या देशांमध्ये म्हणजे हा ज्या साईबाबाचं जे उदाहरण मी सांगितलं, हा साईबाबा यांचं पूर्ण इंटरनॅशनल नेटवर्क सांभाळत होता. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अफगाणिस्तानमध्ये जे अफगाणिस्तानची पुनर्बांधणी सुरू आहे सध्या, तर पुनर्बांधणीसाठी आपले म्हणजे भारत सरकारचे तिथं पुनर्बांधणीचे विकास कार्यक्रम राबवण्याच्या आधी अफगाणमध्ये अफगाणिस्तान माओवादी पार्टी स्थापन केली. कुणी या साईबाबांनी, म्हणजे विचार करा किती लवकर पोचते. जिथे शस्त्र आहेत, जिथे शस्त्र आहेत, जिथे शस्त्रांचा भरपूर वापर आहे, अशा ठिकाणी आपला पक्ष स्थापन पहिले करायचा. आणि कसं आहे की यांची वृत्ती फुटीरतावादी आहे, त्याच्यामुळे जिथे जिथे फुटीरतावादी चळवळी आहेत तिथे तिथे हा आपलं युनिट सुरू करायचं, त्यांच्याशी वैचारिक देवाणघेवाण सुरू करायची, काही शस्त्रांशी देवाणघेवाण करता येते का ते चाचपून बघायचं, काही मॅन पॉवर इकडून तिकडे हे करता येतात का, हे सगळं यांचं 24 तास सुरू असतं हे काम, आणि ते सुरू आहे. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर हे फोरम खूप सक्रिय झाले आहे, सध्या खूपच सक्रिय आहेत. चायना ही म्हणजे आधी एक असा तर्क होता, जे काही आत्ताही जे नक्षलवाद्यांसोबत ज्या चकमकी होतात, जे काही शस्त्र सापडतात ते त्याच्यामध्ये जे काही दारुगोळा सापडतो तो चायना बनावटीचा असतो, पण आता यांना चायनामधून फार मदत मिळत नाही. कारण मूळ असं आहे की चायनानेच माओवाद सोडून दिला आहे. चायना हा सगळ्यात जास्त भांडवलशाहीवादावाला देश झाला आहे आणि त्यांचा राग सध्या चायना, म्हणजे त्यांचे जे काही 13वी काँग्रेस वगैरे, त्यांच्या 13वी CC4 जी मीटिंग झाली, तर त्याच्यात त्यांनी चायनाला शिव्या देणारेच सगळे डॉक्युमेंट आहे, जे मी माझ्या आम्ही बातम्या पण दिल्या होत्या त्याच्या, पण सगळे डॉक्युमेंट चायनाला विरोध करणारे. पण त्यांनी इतर ठिकाणून बरेच लोक जोडले आहे, म्हणजे इतर कनेक्टिव्हिटी बरीच निर्माण केली. फिलिपाईन्स हा देश त्यांना सध्या खूप
मदत करतो आहे, म्हणजे फिलवाईसमधून खूप मदत होते त्यांना, आणि त्यांच्याकडे पैसा खूप आहे. ते कसं आहे स्ट्रक्चर की नक्षलवाद्यांचं एक दलम असेल तर त्यांच्या एका दलममध्ये सगळ्यांकडे AK-47 नसते. एका जणाजवळ एक AK-47 असली, एका जणाजवळ एखादी SLR असते, बाकी सगळ्या भरमार आणि 303 बंदुका असतात ज्या ते तयार करतात. पिस्तूल ते गावठी पद्धतीने तयार करतात, गावठीच पिस्तूलचा वापर करतात ते. त्याच्यामुळे शस्त्र, मग दारूगोळ्याच्या बाबतीत कसं आहे की एखादं पोलीस ठाणं लुटलं त्यांनी, की आता मध्ये त्यांनी जसं 14 लोक आता बस्तरला मारले गेले, त्या दिवशी त्यांनी भरपूर एम्युनिशन घेऊन गेले ते, तर त्यांना असं खूप पुरते ते. सर, माझं नाव स्नेहल कुलकर्णी. तुम्ही तुम्ही आता उल्लेख केला की त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटला जेव्हा ही मुवमेंट कळाली तेव्हा खूप उशीर झाला होता आणि त्यांनी ती लगेच सप्रेस केली, तर त्याच्यानंतर मग त्याचा काही एवढा पॉझिटिव्ह इफेक्ट झाला नाही, तर यासाठी अर्ली स्टेजला काय एफर्ट्स घेता येतील? आणि एक पैसा सोडला तर या लोकांना एवढं का सत्तेमध्ये यायचं? माई दूर ठेवून बोल. म्हणजे तुम्ही आत्ता उल्लेख केला की त्यांनी गव्हर्नमेंटला ही मुवमेंट कळेपर्यंत उशीर झालेला आणि तेव्हा त्यांनी फोर्स पाठवून ती सप्रेस केली मुवमेंट, तर त्याचा काही एवढा इफेक्ट झाला नाही, आणि तर याच्यासाठी मुवमेंट स्प्रेड व्हायच्या आधी काय इफेक्ट म्हणजे उपाययोजना करता येतील, आणि एक पैसा सोडला तर त्यांना एवढा का सत्तेमध्ये यायचं? प्रश्न हॅलो हॅलो सर, मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. सर, जवळखेडे दलित हत्याकांड झालं त्याच्या निषेधात सगळीकडे मोर्चा निघाले. मी लातूरचं आहे, लातूरमध्ये पण मोर्चा निघाले आणि त्यांच्यामध्ये त्या मोर्चामधल्या काही तरुणांनी गाडीवर दगडफेक केला. तुमचा आवाज नाही, तुम्ही थोडं इथे येऊन विचारा ना, जागा खाली आहे इकडे. सर हा आवाज असा असा उलटा रिफ्लेक्ट होतो आहे इकडे. सर, दगड त्याच्यावर दगडफेक केली. माईक सोडा आणि असंच बोला. हा बोला बोला. लातूरला मोर्चा निघाला होता, दगडफेक केली, पोलीस त्यांनी पण विनंती केली, त्यांना अटक करा वगैरे, परंतु असं काहीच झालं नाही. मग आपण असं सांगू शकतो की ते दगडफेक करणारे नक्षली मुवमेंटशी संबंधित होते, हा पहिला प्रश्न आहे. निश्चित सांगू शकतो. दुसरा प्रश्न असा की काल मी शनिवारवाड्याकडे असं शनिवारवाड्याकडे गेलो असताना तिथे एक कार्यक्रम चालू होता, हिंदू जनजागरण असं काहीतरी होतं, अशी काहीतरी संघटना होती. त्यांचा म्हणजे काल ऑब्झर्वमध्ये अवगत केलं, त्यांचा शिवसंग्राम दिनांचा काहीतरी त्यांचा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की प्रतापगडला जी आंदोलनाची काय खबर आहे ते आम्ही मोजून टाकणार, जर सरकार आम्हाला अडवत असेल तर आम्ही किंवा दुय लोक नाही नाही तुम्ही नाही नाही तुम्ही जे प्रश्न विचारताय ना ते इरिलेव्हंट आहे असं नाही. मुळात याच्याशी म्हणजे कुठे मोर्चा निघाला तुमच्या लातूरमध्ये आणि काय झालं हा वगैरे पार्ट इथे येत नाही. मी एका स्ट्रक्चरविषयी बोलतो आहे, एक पर्टिक्युलरली एक मुवमेंट, तिचं एकूण स्ट्रक्चर आणि त्याच्याबाबत सरकारची भूमिका, त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर विचारा. त्याच्या बाहेर जाऊन RSSने काल असं केलं आणि तसं केलं याच्यात मला इंटरेस्ट नाही. हा लास्ट क्वेश्चन. हा असंच विचार. भारत सरकारची जी काही धोरण आहे, भारत सरकारने आता ग्रीन हंट एक मोहीम स्थापन केली आहे. म्हणजे ग्रीन हंट मोहीमचा उद्देश हा होता ग्रीन हंट मोहिमेचा की एकीकडे विकास आणि दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था असे दोन पार्ट होते. म्हणजे आमचे जवान, सुरक्षा जवान जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे ते
शांतता प्रस्थापित करतील आणि विकास कामांना गती देतील. तर याच्यातलं शांतता प्रस्थापित करण्याच्याच नादात ते बिझी राहिले. विकास कामांना गती देण्याचा जो पार्ट होता तो सगळा बाजूला पडला. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. गडचिरोलीची लोकसंख्या 9,20,000 आहे. गडचिरोलीची लोकसंख्या, त्याच्यातले 5,00,000 लोक अशा ठिकाणी राहतात जिथे नक्षलवादांचा प्रभाव कमी आहे. गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, असे जो थोडासा शहरी झालेला भाग आहे. आणि 4,00,000 लोक असे राहतात जे डायरेक्ट नक्षलवाद्यांच्या प्रभावात आहे. सरकारची गेल्या 15-20 वर्षातली सगळी विकास कामं ही जी 5,00,000 लोक राहतात इथे झालेली आहेत. आणि जिथे 4,00,000 लोक म्हणजे ज्यांना खरी गरज आहे त्यांच्यापर्यंत कुणीही जात नाही, हा प्रॉब्लेम आहे आपला. मुळात या भागात होणाऱ्या विकास कामांना प्रोटेक्शन द्यायचं की नाही हा पुन्हा आणखी वादाचा मुद्दा आहे. म्हणजे याच्यातही खूप लोकांची बळी गेली आहे. छत्तीसगड सरकारने या प्रोटेक्शनचा वाद, म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने प्रोटेक्शन घेतलं तर त्यांनी समजा 300 मजूर आणले, तर मग त्या 300 मजुरांना प्रोटेक्शनमध्ये काम सुरू केलं, पण त्यातला एखादा मजूर आठवडी बाजाराला जातो, इकडे जातो, तिकडे जातो, त्याचं काय? मग हे प्रोटेक्शन न घेता काम करायची एक पद्धत अशी अवलंबली की बा कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या लेवलवर नक्षलवाद्यांना मॅनेज करायचं. हे छत्तीसगडमध्ये खूप झालं, हे आंध्रमध्ये खूप झालं, हे महाराष्ट्रातही हळूहळू होते आहे, ओरिसामध्ये होते आहे, की नक्षलवाद्यांना त्याच्या लेवलवर पैसे द्यायचे त्यांनी आणि कामं करून घ्यायची. हा प्रकार तिकडेही खूप झाला. पण हाही प्रकार फारसा, म्हणजे त्याच्यामुळे रस्ते झाले, हे झालं, ते झालं, पण बाकी काय? म्हणजे सामूहिक सोयी झाल्या, पण अशा व्यक्तिगत विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र होताना दिसत नाही. आणि जिथे गरज आहे तिथे हा विकास पोचत नाही. त्याच्यामुळे एकूण सरकारची जी भूमिका आहे ना, मुळात या सगळ्याचं मूळ आपल्या भ्रष्ट व्यवस्थेतही दडलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मला अजूनही तो माझ्या डोळ्यासमोर प्रसंग आठवतो. मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंगांना TV वर बघत होतो. ते असं अभिमानाने सांगत होते की आमचे आत्तापर्यंत 11 जिल्हे नक्षलग्रस्त होते, आता 14 झाले आहे. अरे हे अभिमानाने बोलायची गोष्ट आहे? तर हे कशासाठी माहिती आहे का? हे याच्यासाठी की जितके जिल्हे नक्षलग्रस्त जास्त तेवढा निधी जास्त, जेवढा निधी जास्त तेवढा पैसा जास्त, आणि त्याच्यातला आणखी कमिशन जास्त. ही एक जी पद्धत सगळीकडे दिसते आहे सध्या, मला ही सगळीकडे दिसते आहे पूर्ण देशामध्ये, हे आणखी घातक आहे. याच्यामुळे हा संपणार नाही. त्याच्यामुळे समस्या सुटू द्यायची नाही, ती चिघळवतच ठेवायची, आणि त्यातून जितका पैसा जनरेट करता येईल तेवढा जनरेट करायचा, कामं झाल्याचं भासवायचं, आणि आपणही पैसा खायचा, त्यांनाही पैसा द्यायचा. तर हा धोका खूप मोठा आहे. बरं, हे नक्षलवाद्यांच्या लक्षात आला आहे, त्याच्यामुळे ते पण बिलकुल चुपचाप जितकं जास्त गोळा करता येईल तेवढं करत आहेत सध्या. ही पूर्ण भारताची प्रशासकीय व्यवस्थेमधली ही जुनीच खोड आहे ही. त्याच्यामुळे याच्यात नवीन काही नाही, पण हे असं सुरू आहे आणि हे फार वाईट आहे. त्याच्यामुळे यांनी हे संपणार नाही. आता आंध्रमध्ये का संपलं? तर आंध्रमध्ये कसं आहे की लोक आपोआप समोर येतात, फक्त तुम्हाला दहशत दूर करायची असते. म्हणजे आंध्रचा हिंसाचार सिंगल डिजिटमध्ये आला. एक काळ असा होता की वर्षाला 800 लोक मरायचे, आज सिंगल डिजिटमध्ये आला. एकदा असा हिंसाचार आटोक्यात आणला तर की आपोआप लोकांना काय बोलायचं हे सुचते, कुठे जायचं हे सुचते, काय करायला पाहिजे हे सुचते, आपोआप लोकांना सुचते. काही सांगायची गरज नसते. मुळात अनावश्यक गोष्टींवर आपला जो सगळा सरकारचा भर आहे तो आहे नवीन पद निर्माण करणे, नवीन गाड्या घेणे. आज मुंबईच्या पोलीस दलाचा जो मोटर वाहन विभाग आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मोटर वाहन विभाग गडचिरोलीचा आहे, दुप्पट. विचार करा तुम्ही, मुंबईमध्ये 84 ठाणी आहेत, गडचिरोलीमध्ये आता 62 ठाणी झाली, एका जिल्ह्यात 62 ठाणी. किती पैसा आपण खर्च करतो, पण त्याच्यातूनही खरोखर दहशत कमी होते का? काही प्रमाणात होते, काही प्रमाणात होत नाही. पण जसं एक असं सामूहिकरित्या असा एक जो चित्र किंवा आराखडा दिसायला पाहिजे, तो आराखडा म्हणजे किंवा ते चित्र असं दिसत नाही.
जे आंध्रमध्ये दिसून आलं, तर त्याच्यामध्ये त्यांची मेहनत आहे. आणि हे केव्हा झालं आंध्रमध्ये? ज्या दिवशी त्यांच्या मुख्यमंत्र्यावर अटॅक झाला तेव्हा. मी याचा अर्थ असं नाही म्हणत की आपल्या मुख्यमंत्र्यावर तसं व्हावं, पण हे तेव्हा झालं. म्हणजे मी जे म्हटलं ना मगा की आगीची झळ बसल्याशिवाय आपण जागच होत नाही, तो प्रकार सगळीकडे आहे, तो तिकडेही होता. आज त्यांनी बिलकुल, आंध्रमध्ये नक्षलवादी नाहीत का? आज या पूर्ण मुवमेंटवर आंध्रचंच वर्चस्व आहे. जे नक्षलवादी पूर्ण देशभरात सक्रिय आहे, सगळे आंध्रचे आहे. सीसी त्यांच्या सेंट्रल कमिटीमध्ये सगळे नक्षलवादी आंध्रचे आहे, पण त्यांची आंध्रमध्ये जाऊन कारवाई करायची हिंमत होत नाही. हे त्यांचं यश आहे. ते करायचं आहे ते आपल्याकडे होताना दिसत नाही. आणखी एक उत्तर देऊन टाकतो, तो प्रश्न कोणी विचारला नाही की लष्कर का नाही आणत. हा तर हा जो लष्कराचा मुद्दा आहे, हा लष्कराचा मुद्दा मुळात दहशतवाद आणि नक्षलवाद याच्यात फरक आहे. दहशतवादाचा हिंसक मार्ग प्रेडिक्टेबल आहे, जे आपण अपेक्षित करू शकतो की ते असा अटॅक करू शकतात. नक्षलवादी अनप्रेडिक्टेबल आहे, जे त्यांना तू. आणि मुळात दुसरीकडे नक्षलवादी हे आपले मुलं आहेत, म्हणजे इंडियन आहेत, भारतीय आहेत. त्यांच्या विरुद्ध लष्कर वापरायचं का? त्यांच्या विरुद्ध लष्कर वापरलं तर आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर काय इमेज जाईल, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ही जी काही गनिमी पद्धतीने ते युद्ध करतात, म्हणजे मी छोटंसं उदाहरण देतो, जसं पिस्टोलालाचं उदाहरण मी मगा दिलं. पिस्टोला गावामध्ये त्यांनी 13 लोकांना मारलं. गडचिरोलीपासून 60 किलोमीटरवर पिस्टोला आहे. तिथल्या 13 जवानांच्या बॉडीज उचलल्या, गडचिरोलीच्या पोलीस मैदानावर आणल्या. त्या बॉडीजला दुसऱ्या दिवशी मानवंदना देण्यासाठी हजारो लोक जमले होते. त्याच्यामध्ये ज्यांनी स्फोट घडवून आणला ते नक्षलवादीसुद्धा होते साध्या वेशात. तुम्ही आयडेंटिफाय कसं करणार? आपल्याकडे मध्यंतरी हवाई मार्गाने त्यांना आयडेंटिफाय करायचे प्रयत्न झाले. ते आयडेंटिफाय झाले, पण हवाई मार्गाने आयडेंटिफाय केल्यानंतरही तुम्ही कारवाईसाठी जोपर्यंत तिथे जाऊन पोचता हवाई मार्गे किंवा इतर मार्गे, तोपर्यंत त्यांनी ड्रेस बदलवला, शस्त्र लपवून ठेवले आणि सामान्य आदिवासींचे कपडे घातले, तर कुणाला मारणार? मग अशा परिस्थितीत लष्कर चिडून समजा त्यांनी बेछूट मारणं सुरू केलं, तर त्याच्यात सामान्य माणूस जास्त मेला जाईल. आणि अशी कंडिशन येऊ नये म्हणून आपण लष्कराचा पर्याय वापरत नाही, पण आपण लष्कराचा इंटेलिजन्स वापरतो आहे. हे इंटेलिजन्स वापरणं सुरू झालं आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. नक्षलवाद हा विषय किती गंभीर आहे याची आम्हाला कल्पना होतीच, परंतु तो किती गुंतागुंतीचा आहे हे आपण आम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्यासाठी आपण नागपूरहून वेळात वेळ काढून आलात व आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण समस्येवर मार्गदर्शन केले, याबद्दल मनापासून आभार. तसेच डिरेक्टर सर, आकाशे सर, महाजन सर यांनी उपस्थित राहून व्याख्यानाची शोभा वाढवली, याच्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. हिस्ट्री क्लबच्या फॅकल्टी ॲडवायझर मुळे मॅडम, गोसावी सर, अवघडे मामा आणि लक्ष्मण मामा यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार. ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून जिवंतपणा आणला अशा सर्व श्रोत्यांचे देखील मनपूर्वक आभार. एक अनाउन्समेंट आहे. उद्या याच ठिकाणी सुधीर देवरे सर हे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत, तर त्यांचं भारताच्या लुकिस्ट ॲक्टिस्ट पॉलिसीबद्दल लेक्चर होईल. फक्त हे लेक्चर 5:30 उद्या 5:15 चालू होईल. काही कारणास्तव सरांनी ते अगोदर घ्यावं असं रिक्वेस्ट केलेलं आहे, तर त्यामुळे ते उद्या 5:15 बरोबर याच ठिकाणी चालू होईल. धन्यवाद.